मन असमंजस झालेलं आहे हो। मनाची अवस्था अगदी द्विधा स्थितीत आलेली आहे आणि असमंजसच, म्हणजे काही कळतच नाही. आणि म्हणूनच निश्चित काय ते तुम्हाला सांगे भगवंतांना सांगते, जसं गेल्याही अध्यायामध्ये आपण बघितलं की नक्की काय आणि मला हे मी निश्चित जसं जाणू शकत नाही, तसं मला तू पूर्णपणे मला याचं जसं शेवटी शेवटी अर्जुनाला प्रश्न पडला की मग 6व्या अध्यायामध्येच आपण बघितलं की कशा प्रकारे मग ज्यांची भक्ती पूर्ण होत नाही तर मग त्यांचं काय होतं, किंवा त्या गोष्टींचा असा प्रश्न अर्जुनाला पडत गेलेला आहे. आणि तू मला निश्चित काय ते सांग, माझ्या मनात याच्याविषयी खूप कन्फ्युजन आहे. तर अर्जुन कन्फ्युज आहे बऱ्याच याच्यामध्ये. अर्जुनाची स्टेज ही कन्फ्युज स्टेज आहे जी आपलं प्रतिनिधित्व करते, आणि म्हणून या कन्फ्युज स्टेज मध्ये कशा प्रकारे त्या निर्णयाला जायचंय आणि योग्य निर्णय काय असेल, योग्य तिथे काय काय केलं पाहिजे, ती ऍक्शन काय असेल हे जाणण्याची खूप तीव्र इच्छा असते आपली. आणि ही हे जाणण्याची अगदी नितांत गरज आहे आपल्याला, कारण आपणही सगळे त्याच या संघर्षाच्या म्हणजे या कलियुगाच्या याच्यात तर आपण त्या संघर्षातून इतके चाललेलो आहोत की प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला फेस करत असतं आणि निरनिराळ्या सोल्युशन्सची कुठेतरी निरनिराळ्या सिच्युएशन्सला कुठेतरी फेस करून आणि त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. कारण म्हटलेलंच आहे की जगी सुरव सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधूनी पाहे, समर्थ रामदासांनी म्हटलेलंच आहे. कारण हे सगळं गीतेतनच, मग हे प्रत्येक याला बेस गीतेचं आहे आणि म्हणूनच कुठेच कुणाचं, कारण प्रत्येकाच्या मनामध्ये, मग जसं अगदी म्हणू की अंबानी सुद्धा अगदी सगळं संपत्ती आहे सगळं आहे, पण मनाची मनाची अवस्था आणि काय म्हणजे कुणाला नसावं, भगवंतांच्या कृपेने कुणालाच दुःख नसावं, पण शेवटी प्रत्येक जण, कारण हे दुःखालयमच आहे हो, हे अशाश्वतम दुःखालयम आहे. त्याच्यामुळे इथे दुःखांशी सामना करायलाच लागतो. त्याच्यामुळे जन्म मृत्यू जराव्याधी आणि अधिभौतिक आध्यात्मिक आणि अधिदैविक अशा सर्व आपण या समस्यांना आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या दुःखांना आपण सामोरं जात असतो. त्याच्यामुळे त्याच्यातनं मार्ग काढणं आणि तेच तोच मार्ग आणि ती तेच सामर्थ्य त्या मनाला, मग ज्या 6व्या अध्यायामध्ये आपण बघितलं की त्या मनाचं सामर्थ्यच वाढवायचंय, कारण हे मन चिंती ते वैरी ना चिंती हो, हे मन अतिशय चपळ आहे हो, अतिशय चपळ आहे. आत्ता इथे ते दुसऱ्या क्षणाला न्यूयॉर्क मध्ये जाऊन बसतं, तिसऱ्या क्षणाला ते बॉस्टनला असेल, चौथ्या क्षणाला भारतामधून अजून कुठे किंवा कुठे कुठे कोणाच्या जागी किंवा कुठल्या कुठल्या स्थितीमध्ये फिरून येतो हो ते. आणि त्याचे निरनिराळे काय म्हणतात ना आयडियोलॉजीज पण असतात आणि कल्पनिकता असते आणि कुठल्याही कुठल्याही सिच्युएशन मध्ये आपल्याला ते नेऊन बसवतं. अशा प्रकारचं हे मन इतकं चपळ आहे की मनाला पकडणं हे खूप कठीण आहे. हे अर्जुन म्हणतोय हो, द्वापर युगामध्ये अर्जुनाची ही अवस्था आहे, तर कलियुगामध्ये आपली काय अवस्था असेल. आणि म्हणूनच आपण या मनाला आता तर म्हणजे कल्पनेच्या बाहेर आहे की आपण या मनाला आत्ता बसल्या बसल्या हे मन माझं फिरून येतंय हो. जसं आपण नामस्मरण सुद्धा आपण सगळे अपराधी भावनेमध्ये करतो, कारण नामस्मरण करताना सुद्धा आपण एक माळ जरी योग्य पद्धतीने की हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हे शब्द ऐकण्याचा जरी आपण प्रयत्न केला तरी मिळवलं हो, आपण तरी मिळवलं, तरी आपण तिथे कुठेतरी ते एकाग्रता, कुठेतरी आपण भगवंतांशी जोडलं जाण्याचा प्रयत्न करतोय, कुठेतरी 0.00000001% आपण कुठेतरी प्रयत्न करतोय त्या गोष्टीला. आणि म्हणून हे सगळी बिगिनिंग लेवल आहे आपली, पण म्हणूनच याच्या पुढे आणि म्हणूनच या मनाला मार्गदर्शन करणं, या मनाला नियंत्रणात आणणं, या मनाला पूर्णपणे ट्रेन करणं हे निश्चित गरजेचं आहे. आणि म्हणून अर्जुन म्हणतोय ज्याप्रमाणे की वाऱ्याला पकडू शकेन पण हे मनाला कठीण आहे, पण तिथे भगवंत म्हणतात कठीण जरूर आहे पण अशक्य नाही, योग्य अभ्यासाने आणि प्रयत्नाने हे निश्चितच शक्य आहे हे भगवंतांनी सांगितलं. कारण तिथे मग कुठेतरी तुम्हाला प्रयत्न पाहिजे, तो खाटेवर बसल्या बसल्या सगळ्या गोष्टी मिळणार नाही येतो तुम्हाला. जसं आपण मुलांना सांगतो अभ्यास कर तर मार्क मिळतील, अभ्यास नाही केलास तर तिथे परीक्षेत काय कोण लिहून येणार आहे तुझा, त्याचप्रमाणे हो मुलाचं आपल्या, कारण त्या अभ्यासाला कुठल्याही गोष्टीचे रिझल्ट, कुठल्याही गोष्टीला मिळवणं म्हणजे कुठेतरी आपल्याला त्यावरती परिश्रम घ्यायला पाहिजे, कष्ट घ्यायला पाहिजे. आणि म्हणून तो भगवंत म्हणतात योग्य अभ्यास आणि प्रयत्न, प्रयत्ने वाळूसे कणरगडिता तेलही गळे, काही काही म्हणे अगदी खूप सार्थक वाटतात आणि म्हणून कधीतरी वापरले जातात, तर आवश्यक आहे प्रयत्न, हे आवश्यक आहे. तुम्ही म्हणालात की मला नाहीच करायचं म्हटल्यानंतर, जसं अर्जुनाने पहिल्या याच्यात की कितीही तो प्रोकास्टिनेट करतोय, कारण कितीही त्याला सांगितलं तरी मला करायचंच नाही कारण ते युद्धच करायचं नाही आहे त्याला,
मनाची अवस्था अशी झाली की युद्धच करायचं नाहीये, कारण मग कुठली तरी कारणं सांगतोय, पण ती कारणं का सांगतोय, कारण ते ज्ञान आपल्यापर्यंत यावं, आणि ही योजना भगवंतांचीच आहे. आणि म्हणून आता या अज्ञान या अष्टांग योगातून आपण पुढे ज्या ध्यान योगाला, ज्या ध्यान योगाला आपण जाणलो, यम नियम आसन प्रत्याहार प्राण, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा आणि समाधी, धारणा ध्यान आणि समाधी असे हे टप्पे घेतलेले ज्याच्यातनं आपण गेलेलो आहे. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे की समाधीस्थ अवस्था हीच भगवंतांशी जोडलं जातीये, पण तीच तुम्हाला त्या भक्ती मार्गातून मिळते. मग जिथे तुम्ही कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग ह्या पायऱ्या पायऱ्या चढण्यापेक्षा डायरेक्ट जर लिफ्टनी गेलात, तर तुम्हाला तो भक्ती योगाचा मार्ग निश्चितच खूप सोपा आहे. अवलंबायला सोपा नाहीये हो, म्हणून ते जाणायचंय आता. भक्ती योगाला जेव्हा जाणार तेव्हा कळेल. खूप अवीट आहे ही भक्तीची गोडी, अवीट आहे, पण ती ती आत्मसात करणं हे कशा प्रकारे केलं पाहिजे आणि ते किती किती कसं करायचं हे आपल्याला प्रॉपर या भक्ती योगात जाणायचंय. आणि म्हणूनच ज्ञान विज्ञान योग, या ज्ञानाचं विज्ञान, या ज्ञानाला अप्लाय कसं करायचं, या ज्ञानाचं ऍप्लिकेशन आपल्याला जाणायचंय. आणि म्हणूनच आपल्या या भक्ती योगामध्ये आपण या ज्ञानाला, मग जसं कर्माचंही, मग या सगळ्याचं ज्ञानच घेतो ना. हे सगळं जे काही दुसऱ्या अध्यायापासून आपण सुरुवात केली आहे, हे सगळं ज्ञान भगवंत देत आहेत. हा ज्ञानाचा प्रवाह ओसंडून वाहतोय आणि त्या ज्ञानाच्या प्रवाहाला आपल्याला जास्तीत जास्त आत्मसात करायचंय, ज्ञानाला आत्मसात करायचंय, कारण या ज्ञानातून. आणि म्हणूनच जसं म्हटलंय की परिपूर्ण योगी, म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतायत, म्हणून आपल्याला शेवटच्या अध्यायाचं थोडस जे जे अगदी शेवट आहे तो कुठेतरी या सुरुवातीला आपल्याला जाणायचंय. 7व्या अध्यायाची सुरुवात कुठेतरी त्यांनीच होणार आहे. आपण सुरुवात करूया 7व्या अध्यायाला. ज्ञान विज्ञान योग भगवत ज्ञान, मग हे ज्ञान कसं, भगवंतांनी पुन्हा प्रत्येक ठिकाणी भगवंतांनी जो उल्लेख केलेला आहे की हे ज्ञान असं आहे, हे ज्ञान असं आहे, म्हणजे 8व्या अध्यायामध्ये मग हे अजून ज्ञान श्रेष्ठ आहे, 9व्या अध्यायात तर ज्ञान राजगुही आहे, की कुठेतरी सगळ्याचा राजा आहे ज्ञानाचा. मग पुढेही जाऊन भगवंत म्हणतायत 12 13वा जरी भक्ती मार्गाचा पूर्ण ज्ञान घेतलं तरी 13व्या अध्यायापासून काय आवश्यक आहे, मग हे ज्ञान तर असं श्रेष्ठ आहे की तुला या तू कुठेतरी अडकून राहणारच नाही, या भौतिक जगात तू राहणारच नाहीस, कारण तू कुठेतरी त्या बंधनात अडकणार नाही असं ज्ञान घेतल्यानंतर, हे भगवंत सांगणार. या सगळ्या ज्ञान आवश्यकता आहे. थोडी काळजी घ्या प्लीज. श्री भगवान वाच मैया सत्त मन पार्थ योगम युञ्जन्मदाश्रय असंशयम समग्रम माम यथा न्याससि तृणु. माताजी वाचणार? हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, आज पार्लरला ना मेकअपचं सेशन असल्यामुळे क्षमा करावी. हो, आवाज येत आहे, काही हरकत नाही. सुनील प्रभूजींना वाचायचंय त्या दिवशी म्हणत होते, हरकत नाही. प्रभूजी वाचणार? हो चालेल, वाचतो माताजी, काही हरकत नाही माताजी. हरे कृष्ण, हरे कृष्ण. नेक्स्ट टाइम वाचेल माताजी. नो प्रॉब्लेम माताजी, हरे कृष्ण. सॉरी. नो 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 प्रॉब्लेम, ऐका माताजी, काही हरकत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेने पूर्ण युक्त होऊन योगाभ्यास द्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता तू ऐक. हरे कृष्ण माताजी. तात्पर्य वाचायचं? नाही, ठीक आहे, मी सांगते तुम्हाला वाचायचं असलं तर. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. किरण प्रभूजी आपणही वाचू शकता मधून, त्या दिवशी सुनील प्रभूजींनी सांगितलं म्हणून मी त्यांना लगेच सांगितलं. प्रभूजी तुम्हीही मध्ये वाचू शकता नक्की, तुमची सेवा असतेच कायम. येस, हरे कृष्ण. तर भगवंत इथे पार्थाला सांगतायत, पार्थ म्हणजे भगवंतांनी जसं अर्जुनाने भगवंतांना ज्याप्रमाणे संबोधलंय, ऋषिकेश म्हणून आहे, जनार्दन म्हणून आहे, जगन्नाथ म्हणून आहे, निरनिराळ्या प्रकारे केशीसुदन, मग ज्या प्रकारे भगवंतांना ज्या केशीचा वध केलेला आहे त्या त्याप्रमाणे भगवंतांनी अर्जुनाने भगवंतांना निरनिराळ्या नावांनी संबोधलंय, तसंच इथे पार्थ, नंतर पृथाच्या पुत्रा, तसं म्हणजे कुंतीच्या पुत्रा, कशा प्रकारे की प्रत्येक वेळेला अर्जुनाला निरनिराळ्या नावांनी भगवंतांनी संबोधलेलं आहे, तसं इथे पार्थाला म्हटलेलं आहे की माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझं माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निस्संदेह कसा जाणू शकशील हे आता आहे. हे पार्थ आहे शिष्या, कारण भगवंतांचा लाडका भक्त आहे हो, भगवंतांचा लाडका शिष्य आहे तो. आणि म्हणूनच अर्जुनाचं जे काही स्थान आहे ते निश्चितच सामान्य नाहीये.
परंतु अर्जुनाची ही स्थिती भगवंतांचीच योजना आहे, आणि म्हणूनच पार्थाला, या पृथापुत्राला भगवंत सांगतायत, की ज्या मग धनुर्धराला भगवंत सांगतायत, त्यानंतर भगवंतांनी सव्यसाची म्हटलेलं आहे ज्याला, की कारण तो निपुण आहे हो, तो निपुण आहे धनुर्धारीमध्ये, तो निपुण आहे, कारण तो ज्या द्रोणाचार्यांनी शिक्षण दिलेलं आहे सगळ्या धनुर्धारीचं, तर सर्वात सर्वात उत्तम धनुर्धर हा अर्जुन आहे, आणि म्हणूनच तो त्यांचा लाडका शिष्य आहे. अशा प्रकारे या अर्जुनाला निरनिराळ्या नावांनी संबोधलेलं आहे भगवंतांनी. आणि अशा या सातव्या अध्यायाची सुरुवात करताना भगवंत सांगतायत, भगवद्गीतेच्या या सातव्या अध्यायात कृष्ण भावनेच्या स्वरूपाचे पूर्णपणे वर्णन करण्यात आलेले आहे. मग कृष्ण भावनेच्या स्वरूपाचे म्हणजेच हा जो भक्ती योग आहे ना, त्या भक्ती योगाची ही सुरुवात, म्हणजेच भक्ती योग म्हणजेच काय हो, भगवंतांविषयीची भावना, ज्या भावनेने आपण जोडलं जातोय तीच कृष्ण भावना. मग एका भक्ताला कृष्ण भावनेत बघायचंय, ती कृष्ण भावना ज्या या सगळ्या जिथून आपण सुरुवात केली आहे, त्या इस्कॉन इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना भावित संघटना, आणि म्हणून ही कृष्ण भावना पसरवली जाते, आणि कृष्ण भावना कुठेतरी पसरवण्यामध्ये आपणही एक भाग होण्याचा प्रयत्न करत आहोत, आणि म्हणूनच अशा या इस्कॉनशी आपण जोडले गेलेलो आहोत. तिथे कृष्ण भावना ही भक्ती स्वरूपात, म्हणजे भक्तीचा, मग या भक्ती योगाला ज्या आपण जाणतो आहोत, योग म्हणजे भगवंतांशी जोडलं जाणं, मग या डिवोशनल सर्व्हिस, आणि ही डिवोशनल सर्व्हिस झालं, हे नामस्मरण झालं, हे सगळं भगवंतांच्या सेवेशी, हे भगवंतांच्या भक्तीमध्ये रममाण करणारं आहे. आणि अशा या भक्ती योगाच्या टप्प्याला, म्हणजेच कृष्ण भावनेच्या स्वरूपाला आपण पूर्णपणे जाणणार आहोत. श्रीकृष्ण हे समग्र ऐश्वर्याने परिपूर्ण आहे, षड ऐश्वर आहे, श्रीमंती आहे, सामर्थ्य आहे, सौंदर्य आहे, ज्ञान आहे, सगळ्या ज्ञानाने परिपूर्ण आहेत. आणि असे भगवंत सगळं ऐश्वर असूनही कुठेतरी संन्यासी आहेत, कारण या सगळ्यापासून ते अलिप्त आहेत. आणि म्हणूनच अशा षट ऐश्वर्याने परिपूर्ण असे आपले भगवंत आहेत, ते आपले ऐश्वर कसे प्रकट करतात, आणि इथे सातव्या अध्यात्म भगवंतांनी आपलं ऐश्वर प्रकट करून दाखवलेलं. भगवंतांना कोणीच जाणलेलं नाही ना, भगवंतांनी सगळ्यांना जाणलेलं आहे, परंतु त्यांना कोणीच जाणलेलं नाही, त्यांचं मूळ कोणीच जाणलेलं नाही, ना देवी देवतांनी जाणलेलं आहे, ना ऋषींनी, ना ऋषी मुनींनी, ना ना कुमारांनी, ना मूळ कोणीच त्यांचं मूळ जाणलेलं नाहीये. आणि म्हणूनच अशा भगवंतांनी स्वतःचं ऐश्वर, स्वतःची विभूती, स्वतःचं जे काही संपत्ती आहे, विभूती म्हणजेच ऐश्वर, हे भगवंतांनी स्वतःच्या मुखातून सांगितलेलं आहे, जे 10व्या अध्यायामध्ये आपल्याला अजून विस्तारित प्रमाणामध्ये जाणण्यात येतं. तसेच या अध्यायात श्रीकृष्णांवर आसक्त होणाऱ्या 4 प्रकारच्या भाग्यशाली व्यक्तींचे, आणि श्रीकृष्णांचा कधीच स्वीकार न करणाऱ्या 4 प्रकारच्या दुर्भागी व्यक्तींचंही वर्णन केलेलं आहे. मग ज्या आर्त, अर्थार्थी, ज्ञानी, जिज्ञासू, 1 मिनिट द्या, 1 सेकंड द्या, मी एकच कॉल घेते. मला फक्त 1 सेकंद द्या, क्षमस्व, 1 सेकंद अर्जुन. नमस्कार.
आणि म्हणूनच अशा चार प्रकारच्या व्यक्ती ज्या आर्त अर्थार्थी ज्ञानी आणि जिज्ञासू, या चार प्रकारच्या व्यक्ती ज्या भगवंतांना शरण जात आहेत, आणि ज्या चार प्रकारच्या व्यक्ती की ज्या मूर्ख नराधम आसुरी वृत्तीच्या आहेत, आणि अशा वृत्तीच्या लोकांना हे कधीही भगवंतांना शरण जाऊ शकत नाही, ज्या आसुरी प्रवृत्तीला आपण 16व्या अध्यायात अजून सखोलपणे जाणणार आहोत, जेव्हा दैवासुर संपद विभाग योग आपण जाणतो, आणि अशा या आसुरी राक्षसी नराध मूर्ख लोकांचा कधीही भगवंत अशी लोक कधीही भगवंतांचा स्वीकार करू शकत नाहीत, आणि निश्चितच अशा अशा दुर्भागी व्यक्ती म्हटलेले आहेत त्यांना. आणि म्हणून ज्या आर्त अर्थार्थी ज्ञानी आणि जिज्ञासू या चार प्रकारच्या व्यक्तींविषयी आपण जाणून घेणार आहोत पुढे जाऊन, की कशा प्रकारे या व्यक्ती या भगवंतांच्या भगवंतांना शरण जात आहेत, पण मग त्या कुठल्या कारणाने असल्या तरी नंतर त्या भगवत भक्तीमध्ये पूर्णपणे समरस होत, आणि अशा प्रकारे हे वर्णन दिलेलं आहे. भगवद्गीतेच्या प्रथम 6 अध्यायात जीवाचं वर्णन विविध प्रकारच्या योग पद्धतीद्वारे स्वतःला आत्मसाक्षात्कार उन्नत करण्याइतपत समर्थ असणारा अप्राकृत चेतन आत्मा असे करण्यात आलेले आहे. की बघा, योग पद्धतीद्वारे मग या जीवाची जी तुलना जीवाला ज्या वर्णन केलेलं आहे, या जीवाला अप्राकृत चेतन आत्मा असं म्हटलेलं आहे या जीवाला. आणि म्हणून या जीवाचं वर्णन पहिल्या 6 अध्यायामध्ये या जीवाचं वर्णन, कारण या प्रकृतीमध्ये या जीवाला जीव हा सत्व रज तमो या सगळ्या गुणांखाली कुठेतरी या प्रकृतीमध्ये त्या आच्छादनाखाली आहे. जसं आपण म्हटलं ना की त्या आरशावरती धुळीने आरशाला धुळीने कुठेतरी माखलेलं आहे, त्या अग्नीला धुराने माखलेलं आहे, त्या गर्भाला वारेने आच्छादलेलं आहे, तसं या तसा हा जो आत्मा आहे ना, हा आत्मा या प्रकृतीमध्ये या सत्व रज तमो या गुणांच्या प्रभावाखाली, आणि मग या जे काही षड्रिपू आहेत काम क्रोध लोभ मद मोह मत्सर ह्या सगळ्याचं आच्छादन, आणि या सगळ्याच्या सगळ्यामध्ये या प्रकृतीमध्ये तो गुरफटला गेलेला आहे, आणि असा हा प्राकृत चेतन आत्मा. पण हा आत्मा आहे, या आत्मिक पातळीवर जाणं, मग या आत्म्याला जाणलंच नाहीये, जो रथामध्ये आरूढ झालेला आहे, ज्याचं ज्याची ज्या रथाचं सारथ्य वृद्धी करतीये, आणि त्या बुद्धीने त्या मनाच्या मनाच्या दोऱ्या पकडलेल्या आहेत, त्या मनाने त्या इंद्रियांना धरून ठेवलेलं आहे, आणि इंद्रिय कशामध्ये आहेत, तर त्या मटेरियल सगळ्या त्या मटेरियल गोष्टीमध्ये आहे, कुठेतरी त्या विषयांच्या म्हणतो ना आपण इंद्रिय विषयांमध्ये गुंतलेले आहेत, कारण कुठेही त्या आत्म्याची जाण अजून आलेली नाहीये. आणि म्हणूनच अप्राकृत चेतन आत्मा असं कुठेतरी उन्नत करण्यात, मग त्याला उन्नती साधायची आहे, त्या जीवाला उन्नती साधायची आहे, ती कशातनं साधायची आहे, कर्मातून कशा प्रकारे तो साधतोय, अशा प्रकारे ते वर्णन दिलेलं आहे. 6व्या अध्यायाच्या शेवटी स्पष्टपणे सांगण्यात आलंय की श्रीकृष्णांवरील मनाची स्थिर एकाग्रता किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचं तर कृष्ण भावना म्हणजे सर्व प्रकारच्या योगाची परिपूर्णता होय. आणि म्हणून भगवंतांनी शेवटच्या श्लोकामध्ये जे म्हटले, तू परिपूर्ण योगी हो, म्हणजे या ज्ञानाने, या कृष्ण भावनेच्या ज्ञानाने परिपूर्ण हो, हे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच ही कृष्ण भावना अत्यंत महत्वाची आहे, या कृष्ण भावनेने परिपूर्ण होणं हे अत्यंत गरजेचं आहे. थोडस बारीक करते मी हे. आणि म्हणूनच या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकाप्रमाणे सांगितल्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास म्हणजेच काय, की योग म्हणजे शारीरिक नाही. भगवंतांनी पुन्हा पुन्हा की ती फक्त एक काळाचा अपव्यय केला जातोय, मग त्या ज्या काही शारीरिक गोष्टींच्या प्रभावाखाली आणि त्या गोष्टींना अनुसरून किंवा त्या गोष्टींचा अवलंब करून फक्त काळाचा अपव्यय केला जातोय, पण तिथे ती कृष्ण भावना, तिथे कृष्ण मिसिंग आहे हो. आणि म्हणून मग पुन्हा ज्या ज्या लघु वैराग्याला आपण म्हटलं ते पुन्हा घसरण्याची शक्यता आहे तिथे, तिथे कुठेतरी फॉल डाऊन नक्कीच शक्यता आहे तिथे. आणि म्हणून ते परिपूर्ण, तिथे कुठेतरी ते युक्त वैराग्य, म्हणून भगवंत म्हणतायत की जे करायचं आहे ते निश्चितच त्या कर्माने साधलं जाऊ शकतं, कर्मापासून आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळू नका अर्जुना, उठ आणि दृढ निश्चयाने युद्ध कर, कारण हे युद्ध तू मला अर्पण करू शकतोस. आणि म्हणूनच ते निष्काम कर्म जे आपण जाणलं, अशा या निष्काम कर्मातून अकर्मातून भक्ती साधलेली आहे,
शास्त्रात सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांच्या ठायी मनाची एकाग्रता नवविधा भक्तींद्वारे होते. आणि म्हणून या नवविधा भक्तींविषयीचं ज्ञान कुठेतरी इथे आपल्याला जाणवतंय की श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम पाद सेवनम साख्यम दास्यम आत्मनिवेदनम. अशा या नऊ भक्तीच्या सेवा आहेत ज्याच्यातून आपण भगवंतांची ही जी कृष्ण भावना, भगवंतांविषयीची जी आसक्ती आहे ती आपण डेव्हलप करू शकतो, ती आपण विकसित करू शकतो, ती नक्कीच शक्य असते. म्हणून भगवंत अर्जुनाला म्हणतात तत् शृणु. आणि म्हणून हे ज्ञान तू माझ्याकडून ऐक, हे ऍप्लिकेशन करायचं ज्ञान आहे, ह्या विज्ञानाच्या ज्ञानाला तू माझ्याकडून ऐक आणि हे मी तुला सांगतो. कारण श्रीकृष्णांपेक्षा जास्त प्रमाणित व्यक्ती, श्रेष्ठ प्रमाणित व्यक्ती कोणी असूच शकत नाही. त्यांच्याकडून श्रवण केल्यामुळे मनुष्याला पूर्णपणे कृष्ण भावना भावित होण्याची सुसंधी प्राप्त होते. मनुष्याने शैक्षणिक ज्ञानाने गर्विष्ठ गमेंट गमेंटखोर झालेल्या अभक्तांकडून श्रवण न करता प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून किंवा त्यांच्या विशुद्ध भक्तांकडूनच ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. कारण भक्त आणि म्हणूनच भक्ताविषयीचं जे ज्ञान आहे, हा भक्त जो आहे ना, हा भक्त इतक्या स्तराला पोहोचलेला असतो की आत्ताच आम्ही एक त्या भक्तिवृक्षामध्ये जेव्हा चर्चा केली तेव्हा आपण पुढे जाऊन जेव्हा नेक्टर ऑफ डिवोशन सारखं जे भक्ती रसामृत सिंधू याच्यामध्ये खूप सुंदर रूप गोस्वामींनी वर्णन केलेलं आहे की मग सारूप्य सायुज्य की कृष्णाशी, मग ज्या ज्या आपण मुक्ती मार्गावरती की जेव्हा आत्म साक्षात्काराच्या मार्गावरती जेव्हा मनुष्य जेव्हा मोक्ष मार्गाचा विचार करू लागतो तेव्हा तो त्या मुक्तीच्या मार्गाचा विचार करू लागतो. जेव्हा तो स्वतःच्या आत्म्याला जाणतो, मी शरीर नाही मी आत्मा आहे हे जेव्हा तो नुसतं जाणायला लागतो तेव्हा तो कुठेतरी त्या सगळ्या कर्म बंधनातून मुक्त व्हायला लागतो. आणि मग ही जी मुक्तता आहे ही मुक्तता निरनिराळ्या स्तरावर आहे. मग सारूप्य म्हणजे भगवंतांच्या स्वरूपाशी स्वतःला जोडलं भगवंतांच्या सान्निध्यात असणं, सायुज्य सान्निध्य अशा प्रकारचं ते अजून सखोल कुठेतरी अभ्यास आहे. आणि म्हणूनच तिथे भगवंत सांगतायत की अशा प्रकारे मग तो जो भक्त असतो तो भक्त इतक्या स्तराला पोहोचलेला असतो की त्या सगळ्यातून भगवंतांची सेवा घडणं इतकंच त्याचं इतकंच त्याची कुठेतरी ध्येय असतं. आणि म्हणून त्या मुक्तीच्याही तो पलीकडे जातो. हो ती मुक्ती ही मला नकोय कारण कुठेतरी तो मीच सगळा गेलेला असतो ना. त्याच्यामुळे भगवंत भगवंतांशी जोडला जाणारा हा भक्त निश्चितच त्या खूप उच्च स्तरावरती असतो, त्या भगवंतांच्या भावनेशी खूप जोडला गेलेला असतो. आणि म्हणून त्या भक्ताचं महत्व जास्त आहे, भक्त भगवंतांसाठी विशेष आहे. आणि म्हणून इथे आपण अभक्ताकडून न ऐकता ते भगवंतांच्या भक्ताकडून ऐकणं हे जास्त योग्य आहे. भगवत भक्तीच्या विकासामुळे मनुष्य रज तमो गुणापासून, कारण जसं आपण पुढे जाऊन बघणार आहोत की 14व्या अध्यायात आपण जेव्हा जेव्हा आपण तीन गुणांचा विभागात मग या विभागांद्वारे आपण सत्व रज आणि तम या तीन गुणांना आपण जाणणार आहोत. आणि म्हणूनच तेव्हा आपण जाणणार आहोत की सात्विक गुण काय आहे, राजसिक आणि तामसिक काय आहे, जे आपण 18 दिवसांच्या वर्गांमध्ये जाणलंच आहे, खूप खूप संक्षिप्त स्वरूपात आहे, पण हेच तुम्हाला जास्त सखोल स्वरूपामध्ये 14व्या अध्यायात जाणता येईल की इथे मनुष्य रज आणि तमो म्हणजे कुठेतरी वासनेत आहे. हो मनुष्य सात्विकता ही वासनेत नाहीये, सात्विकता ही त्याच्या पलीकडे आहे. सात्विकतेमध्ये निर्मळता आहे आणि तिथे कुठेतरी फळांची अपेक्षा नाही, तिथे कुठेतरी सकाम कर्म नाही. आणि म्हणूनच रजो आणि तमो गुणाची जी वासना आहे त्या वासनेतून मनुष्य भगवत भक्तीमुळे मुक्त होतो. त्यामुळेच काम लोभ इत्यादींचा क्षय होतो. आणि जेव्हा या विकृती नष्ट होतात तेव्हा भक्त आपल्या विशुद्ध सत्वावस्थेमध्ये स्थित होतो. भक्तीमुळे तो प्रसन्न होतो आणि भागवत तत्व विज्ञानाचे त्याला पूर्णपणे ज्ञान होते, भगवत तत्वाचं ज्ञान होतं. याप्रमाणे भक्तियोगामुळे भौतिक आसक्ती रूपे कठीण गाठ भिजली जाते आणि मनुष्य असंशयम समग्रम अर्थात परम सत्य पुरुषोत्तम भगवंतांना जाणण्याच्या स्तरापर्यंत उन्नत होतो. म्हणून श्रीकृष्ण किंवा त्यांच्या भक्ताकडूनच केवळ श्रवण केल्याने मनुष्य भगवत तत्व कृष्ण तत्व जाणू शकतो. कारण कसं आहे ना की प्रभुपादांनी सांगितलंय की आयडियोलॉजीज नकोय, की स्वतःचे विचार, मग तुम्ही भगवद्गीता जाणताय, तुम्ही लिहा तुमचे विचार, पण जे ज्ञान तुम्ही इतरत्र जेव्हा शेअर करता आणि जेव्हा तुम्ही ते ज्ञान देता तेव्हा ती भगवत
भगवंतांविषयीच तंतोतंत, म्हणून ही जशीच्या तशी भगवद्गीता. आणि म्हणूनच एखादा भक्त जेव्हा ही कृष्ण भावना जोपासतो तेव्हा या भगवद्गीतेला, भागवताला हा पूर्णपणे आत्मसात करतो. आणि म्हणूनच त्याप्रमाणे त्याचं जे योग्य आहे ते सगळं श्रवण केलं जातं. आणि म्हणून तो तत्वाला, कृष्ण तत्वाला जाणतो, कृष्णांना तत्वत जाणतो. म्हणजे आपण जन्म कर्म च मे दिव्यम, की कशा प्रकारे भगवंतांच्या जन्माला आणि कर्माला जाणलेला आहे ज्या व्यक्तीने, तोही या भौतिक जगतातून मुक्ती घेऊ शकतो आणि तो भगवत धामाच्या दिशेने वाटचाल करतो. कारण जो भगवंतांना तत्वत जाणायला बघतोय, मग या सगळ्याचे मार्ग एकच मार्ग दाखवतात की जो गोलोक धामाकडे नेतो मार्ग. ज्ञानम तेहम सविज्ञानम इदं वक्षाम्य शेषतः यज्ञात्वा नेह भूयोज्ञ अज्ञातमव्यवविष्यते शिष्यते सॉरी भूयोन्यज्ञातमव्यविष्यते, की कशा प्रकारे वशिष्यते, मग तुम्ही प्रत्यक्ष ज्ञान, मग अशा प्रकारे आपल्याला या ज्ञानाला जाणायचंय. म्हणून नेहम भूयो अन्य, की कशा प्रकारे मी तुला दिव्य ज्ञान आणि प्रत्यक्ष ज्ञान. मग कोणी वाचू इच्छित आहे का? हो माताजी, नमस्ते. वाचा प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणवायची शिल्लक राहणार नाही. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. वाचाल तात्पर्य प्रभूजी. हो वाचतो माताजी. हरे कृष्ण. तात्पर्य: पूर्ण ज्ञानामध्ये प्राकृत जगताचे ज्ञान, त्यामागील आधारभूत चेतन तत्व आणि या दोहोंच्या उगमाचे ज्ञान याचा समावेश होतो. हेच दिव्य ज्ञान आहे. भगवंतांना अर्जुनाला उपयुक्त ज्ञान सांगावायचे आहे, कारण अर्जुन हा श्रीकृष्णाचा अंतरंग भक्त आणि सखा होता. चौथ्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंतांनी हेच सांगितले होते आणि आता पुन्हा या म्हणण्याला त्यांनी पुष्टी दिली आहे. प्रत्यक्ष भगवंतापासून चालत आलेल्या गुरु शिष्य परंपरेद्वारे केवळ भगवंत भगवत भक्ताला परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून सर्व कारणांचे कारण आणि सर्व प्रकारच्या योगाभ्यासाच्या ध्यानाचा एकमेव विषय असणारे भगवंत हेच सर्व ज्ञानाचे उगमस्थान आहेत. हे जाणण्या इतपत मनुष्याने बुद्धिमान असले पाहिजे. तेव्हा सर्व कारणांचे कारण ज्ञान होते, तेव्हा जाणण्यायोग्य सर्व गोष्टी ज्ञात होतात आणि काहीच अज्ञेय राहत नाही. वेद सांगतात: तस्मिन् कस्मिन् भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञान्त भवति. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. एक मिनिट. हाँ क्षमस्व क्षमस्व योगी, माझी काही हवं होतं. तर अशा प्रकारे, धन्यवाद प्रभूजी. तर अशा प्रकारे प्रत्यक्ष ज्ञान, प्रॅक्टिकल नॉलेज, आणि दिव्य ज्ञान, दोन्ही प्रकारचं ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. या कृष्ण भावनेला जाणलेलं आहे. बघा की भगवंतांना, मग वेदांचा अंत भगवंत, की ज्या भगवंतांना, ज्या सगळ्याचं अध्ययन करायचंय, ज्या सगळ्याचं ज्ञान घ्यायचंय, पण त्या ज्ञानाचं मूळ काय आहे, किंवा काय या ज्ञानाची प्राप्ती करायची. कारण प्रत्यक्ष भगवंतांपासून चालत आलेल्या गुरु शिष्य परंपरेद्वारे केवळ भगवत भक्ताला परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. आणि मग तोच भक्त, म्हणून तो भगवानांशी जोडला जातो हो, म्हणून तो त्या भगवान रूपाशी जोडला जातोय. कारण तो ज्ञानाने परिपूर्ण असतो, तो योगी असू शकतो कारण तो ज्ञानाने परिपूर्ण आहे. जसं आपण म्हटलं की कृष्ण भावना भावित व्यक्ती ही योगाभ्यास साधू शकते, परंतु योगाभ्यास साधलेली व्यक्ती कृष्ण भावना मध्ये नाही असेलच असं नाहीये. कारण का? कारण तो योगाभ्यास हा फक्त
शारीरिक भावनेशी निगड शारीरिक भावनेशी निगडीत असू शकतो, परंतु जेव्हा ती कृष्ण भावना परिपूर्ण मग त्या ज्ञानाला, त्या ज्ञानाला ज्ञानम हे महत्वाचं आहे. आणि म्हणूनच या ज्ञानाचं उगमस्थान की प्रत्यक्ष सर्व प्रकारच्या, म्हणून कारणांचं कारण आणि सर्व प्रकारच्या योगाभ्यासाच्या ज्ञानाचा एकमेव विषय असणारे भगवंत हेच सर्व ज्ञानाचं उगमस्थान आहे हे जाणण्या इतपत मनुष्याने बुद्धिमान असावं. कारण मग तिथे कुठेतरी जसं आपण म्हणतोय की ज्या टप्प्यावरती आपण जातोय की श्रद्धा, जेव्हा श्रद्धा मनामध्ये आहे, मनामध्ये औत्सुक्य असावं भगवान कोण आहेत, भगवंतांना जाणायचं आहे, कृष्ण कोण आहेत म्हणून जाणायची मनात इच्छा असावी. पण कृष्ण म्हणजे तिथे कुठेतरी ती आपण म्हणतो ना की असं बघूच या काय करायचंय बघू, हे म्हणजे असं पडताळून बघण्याचा असा असा अप्रोच नकोय, तो अप्रोच खूप महत्वाचा हवा. तिथे श्रद्धा महत्वाची. मग तुमच्या मनात शंका असू दे, प्रश्न 100,000 10,000 50,000 असू दे, पण तिथे कुठेतरी तुमची श्रद्धा आणि ती ती महत्वाची आहे, ती ते पक्क असणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये मनुष्याने त्या प्रकारे भगवंतांना जाणायचं की सर्व कारणांचं कारण ज्ञात होते तेव्हा जाणण्यायोग्य सर्व गोष्टी. मग तिथे अज्ञान असं काहीच राहत नाही, कारण ज्यांनी त्या कारणाच्या षड ऐश्वर्याने परिपूर्ण पूर्णम पूर्णमिदस्य अशा भगवंत आहे त्याच्यासाठी मग अज्ञान असं काही राहत नाही. कारण तिथे कृष्ण भावना डेव्हलप झालेली असते, ती विकसित झाल्यानंतर की जे काही आहे ते कृष्णापासून आहे. आणि मग तिथे आपोआपच, मग जसं म्हटलंय ना पुढे जाऊन की कृष्ण या सगळ्याची काळजी घेता येतो, भक्तांच्या भक्तीची काळजी घेणं हे भगवंत निश्चितच करतायत. आणि म्हणून त्या भगवंतांशी जोडलं जेव्हा जातो ती निश्चित भगवंत ती काळजी घेणार आहे. आणि मग तिथे काहीच अज्ञेय असं राहत नाही. मग आता किती जण हे पुढे जाऊ शकतात बघा, कोण किती जण तत्वतः भगवंतांना जाणू शकतात, तर मनुष्याणां सहस्त्रेषु कश्चिद्यत्तति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मावेत्ति तत्त्वतः. हरे कृष्ण प्रभुजी. हाँ, हरे कृष्ण माता जी। सर यस. सहस्त्रावधी मनुष्यापैकी एखादाच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यापैकी एखादाच मला तत्वरा जाणतो। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण. आणि म्हणून मग तत्वतः जाणतो भगवंतांना, तत्वतः कोण जाणू शकतो. आता त्याच्यामध्येही बघा की हजारो, जसं बऱ्याच वेळेला उदाहरण दिली जातात की मार्ग स्वीकारलाय हो लाखो जणांनी, जसं आपण मॅरेथॉनचं उदाहरण घेतो की लाखो लोक रजिस्टर करतात, लाखो लोक मॅरेथॉन मध्ये धावतात, पण तो एक शेवटी पोहोचणारा प्रथम येणारा तो एकच असतो. कुठल्याही गोष्टीमध्ये की कुठल्याच जे काही ध्येय गाठायचंय मग ते ध्येय गाठणारा एकच असू शकतो आणि तो दुर्मिळ असतो. तो कशा प्रकारे, मग इथे जी उपमा दिलेली आहे, मनुष्यांचं विविध स्तर आहे, हजारो मनुष्यांपैकी एखाद्या मनुष्यालाच आत्मा म्हणजे काय, शरीर म्हणजे काय, परम सत्य म्हणजे काय. अहो आपण बोलून मोकळे होतो शरीर नाही आत्मा आहोत, इतकं सोपं नाहीये ते, इतकं सोपं अजिबातच नाहीये. ते आत्मसात करणं किती कठीण आहे. आणि म्हणून या दिव्य साक्षात्कारामध्ये स्वारस्य एखाद्याच मनुष्याला असू शकतं ज्यांनी त्या ज्ञानाला परिपूर्ण जाणलेलं आहे. आता काय होतं, सामान्यतः मानव प्राणी हे केवळ आहार निद्रा मैथुन भय इत्यादी मध्ये, कारण मग म्हणतात ना की फक्त इटिंग मेटिंग स्लीपिंग आणि तेवढ्यामध्येच ते असतात, त्याच्यामध्येच गर्क असतो मनुष्य. आणि मग ते इतक्या पशुवृत्तीमध्ये युक्त असतात की चुकूनच एखाद्याला दिव्य ज्ञानप्राप्ती मध्ये स्वारस्य असते. कारण मग तिथे कुठेतरी जे औत्सुक्य आहे, जी उत्सुकता आहे जाणून घ्यायची की जगतोय आपण या दुःखालयामध्ये, या अशाश्वत अशा दुनियेमध्ये जगतोय आपण, या विश्वामध्ये या प्रकृतीमध्ये आहोत, पण एखादाच असा आहे की ज्याच्या मनामध्ये मग आपण कोण आहोत हे दिव्य ज्ञान जाणण्याची. आणि मग कुठेतरी त्या दिव्य ज्ञानाची की आत्मिक पातळीवर, मग ज्याने या ज्ञानाला जाणून घेतलेला आहे तो स्वतःला त्या पातळीवरती उन्नत करू शकतो. आणि म्हणूनच चुकूनच एखाद्याला त्या दिव्य ज्ञान प्राप्तीमध्ये स्वारस्य म्हणजे कुठेतरी इच्छा असू शकते ते ज्ञान जाणून घेण्याची. आत्मा परमात्मा आणि त्यांची अनुभूती होण्यासाठी ज्ञानयोग ध्यानयोग इत्यादी योग पद्धती आणि जड व चेतन पदार्थातील भेद या संबंधीचं दिव्य ज्ञान जाणण्यास ते उत्सुक असतात.
माझं सूक्ष्म शरीर आहे, स्थूल शरीर आहे, आपण कशाने बनलेलो आहोत, कुठली पंचमहाभूत आहेत आणि काय आहे ध्यान योग, काय आहे ज्ञान योग, अष्टांग योग, हे सगळ्या युगांना जाणायचं. केवळ कृष्ण भावना भावित व्यक्तीच श्रीकृष्णांना जाणू शकतात. इतर योगांना निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार होऊ शकेल, कारण ब्रह्मानुभूती ही श्रीकृष्णांचा जाणण्यापेक्षा अत्यंत सोपी आहे. कारण मग जे श्रीकृष्णांपासून निघालेली जी चेतना आहे, जे चैतन्य आहे, ते ब्रह्मस्वरूप आहे. आणि मग त्याला जाणणं खूप सोपं आहे. जे निर्विकारवादी आहे, की ज्यांनी निर्विकार निराकारवादी आहे, जे भगवान रूपाला जाणू शकत नाही, जे भगवंतांच्या ब्रह्मरूपाशीच निगडित आहे, पण त्याच वेळी ते ब्रह्म आणि परमात्म्याच्या ज्ञानाच्याही पलीकडे आहेत. आता बघा, श्रीकृष्णांना जाणण्याच्या प्रयत्नात योगीजन आणि ज्ञानीजन गोंधळून जातात. निर्विशेष तत्वज्ञानींचे अग्रणी श्रीपाद शंकराचार्य यांनी जरी आपल्या गीता भाष्यामध्ये श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला असला, तरी त्यांचे अनुयायी श्रीकृष्णांचा भगवान म्हणून स्वीकार करीत नाही, कारण त्या रूपाला बघा. कारण मनुष्याला जरी निर्विशेष ब्रह्माची अनुभूती झाली असली, तरी त्याला श्रीकृष्णांना जाणणं अत्यंत कठीण आहे. बघा, ज्या ब्रह्मस्वरूपाला मनुष्य जाणू शकतो, परंतु त्या श्रीकृष्णांना, त्या भगवान रूपाशी निगडीत होणं हे निश्चितच कठीण आहे. कारण त्या तत्वरूपी, मग ते जे तत्व आहे, ते श्रीकृष्णांचं तत्व, भगवंतांना तत्वरूपी जाणणं हे एक कृष्ण भावना भावित व्यक्तीच करू शकते, जे कृष्णांशी जोडले गेले आहेत हो, त्या भगवान रूपात. आणि म्हणून पुरुषोत्तम भगवान हे आदि का सर्व कारणांचे कारण आदिपुरुष श्री गोविंद आहेत. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिदीर्घो गोविंद अनादिरादिर्गोविंद सर्व कारण कारण. अभक्तांना भगवान श्रीकृष्णांना जाणणं, श्रीकृष्णांचं ज्ञान होणं कठीण आहे. अभक्त जरी म्हणत असला की भक्ती मार्ग अत्यंत सोपा आहे, तरी ते भक्ती मार्गाचे आचरण करू शकत नाही. अभक्त मनुष्य भक्ती मार्ग सोपा असल्याचा दावा करीत असतील, मग ते इतर कठीण मार्गाचा अभ्यास का करेल? मग सोपा आहे ना भक्तीचा मार्ग, तर का भक्तीच्या मार्गावरती येत नाही, असा तिथे प्रभुपादांनी दावा केला. वस्तुतः भक्ती मार्ग हा इतका सोपा नाही हो. भक्तीचे ज्ञान असताना ढोंगी लोकांनी आचरलेली तथाकथित भक्ती ही सोपी असू शकेल, परंतु शास्त्र संमत विधिविधानांनुसार जर भक्तीचं वास्तविकपणे आचरण केलं, तर तार्किक पंडित आणि तत्वज्ञानी भक्ती मार्गावरून भ्रष्ट होतात हो. कारण त्या भक्ती मार्गाला जाणण्याच्या प्रयत्नात ते जातात. खूप सोपा आहे आणि अटीज आपण करू शकू, कारण कुठेतरी तो अहंकार आहे हो, कुठेतरी ते तत्वज्ञान आहे, ते तर्क आहे, ते ऍक्च्युअल ज्ञान नाही घेते, ती तार्किकता आहे कुठेतरी, फक्त त्या गोष्टींना जाणण्याचा प्रयत्न. पण मग त्या भक्ती मार्गाला तितक्या स्टेज पर्यंत, कृष्ण भावना विकसित करण्यापर्यंत जेव्हा डेव्हलप केलं जातं, तेव्हा कुठेतरी ते कुठेतरी ते भ्रष्ट होऊ शकतात. आणि म्हणूनच इथे भगवंत म्हणतात, श्रील गोस्वामींनी, रूप गोस्वामींनी म्हटलेलं आहे की नेक्टर ऑफ डिवोशन जे म्हटलं भक्ती रसामृत सिंधू मध्ये, उपनिषद पुराण म्हणजे श्रुती स्मृती पुराण आदी पंचरात्र विधीं विना ऐकांतिकी हरेर भक्ती रुत्पार यैव कल्पते. हरेर भक्ती रुत्पाता यैव कल्पते. उपनिषद पुराण नारद पंचरात्र इत्यादींसारख्या प्रमाणित वैदिक साहित्यांची उपेक्षा करून जी भगवत भक्ती केली जाते, ती भक्ती म्हणजे समाजामध्ये केवळ व्यर्थ उत्पातच आहे. मग हे सगळे आपले उपनिषद आहेत हो, हे नारद पुराण, नारद पंचरात्र, या सगळ्या वेदांना, या सगळ्या वैदिक साहित्यांची उपेक्षा, मग स्वतःची तार्किकता, म्हणून जे तार्किकवादी की जे तर्कवादी आहेत, त्या ते स्वतःच्या आयडिओलॉजीजनी त्याला जाणतायत, पण तो कुठेतरी उत्पातच आहे. फक्त ब्रह्मानुभूती झालेला निर्विशेषवादी किंवा परमात्म्याचा साक्षात्कार झालेला योगी यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचं यशोदानंद किंवा पार्थ सारथी रूप समजू शकत नाही. मग ते जे मनमोहक असं रूप आहे ना, श्यामसुंदर भगवंतांचं, ते समजू नाही शकत. मोठ्या मोठ्या देवतांना सुद्धा कधी कधी श्रीकृष्णांबद्दल संभ्रम निर्माण होतो. मुह्यंती यत सूर्ययः माम तू वेदन कश्चन. भगवंत सांगतात की मला तत्वतः कोणीही जाणत नाही, आणि जर कोणी श्रीकृष्णांना जाणत असेल तर समहात्मा सुदुर्लभ. एखादा महात्मा जो दुर्लभ आहे, तोच भगवंताला, जो अत्यंत दुर्मिळ आहे, तो भगवंताना जाणू शकतो.
मनुष्य भगवत भक्तीचा अभ्यास करीत नाही तोपर्यंत तो श्रीकृष्णांना तत्वतः जाणू शकत नाही. मग तो मोठा विद्वान का असो किंवा तत्वज्ञानी असो, भगवान श्रीकृष्णांची आपल्या भक्तांवर असीम कृपा असल्या कारणाने केवळ शुद्ध भक्तांनाच सर्व कारणांचं कारण असलेले असणारे सर्व शक्तिमान आणि सर्व ऐश्वर्यांनी युक्त असणारे बल यश श्री सौंदर्य ज्ञान आणि वैराग्य या अचिंत्य आणि दिव्य गुणांनी युक्त असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांमधील गुणांचे अल्प ज्ञान होऊ शकते. आणि म्हणून भगवंतांना भक्तच फक्त भगवंतांना तत्वत जाणू शकतात. अपूर्ण आणि मंद इंद्रियांद्वारे कोणी भगवान श्रीकृष्णांना तत्वत जाणू शकत नाही, परंतु भक्तांनी केलेल्या भगवंतांच्या प्रेममयी सेवेमुळे प्रसन्न होऊन ते स्वतः भक्तांपुढे प्रकट होतात. अशा अनेक कथा आपण ऐकतो की जे भक्त, आणि म्हणून ही जी भक्ती आहे ना, ही भक्ती खूप अवीट आहे ज्याची आपण आता जस्ट सुरुवात केली. आणि म्हणून या भक्ताला जी जी कृष्ण भावना ज्याने पूर्णपणे विकसित केलेली आहे, आणि असा एखादा दुर्मिळ महात्माच असू शकतो जो भगवंतांना तत्वत जाणू शकतो, ज्याने भगवंतांना परम सत्य परम कारण परम तत्व म्हणून जाणलेला आहे. कारणांचे कारण सगळ्याचं मूळ हे भगवंत आहेत, अशा भगवंतांना, अशा श्रीकृष्णांना की ज्याने बल यश श्री सौंदर्य ज्ञान वैराग्य अशा षट ऐश्वर्यांनी परिपूर्ण अशा श्रीकृष्णांना जाणलेलं आहेत. आणि श्रीकृष्णांव्यतिरिक्त कोणीच असे श्रेष्ठ असू शकत नाही हे जो कोणी जाणतोय तो एखादा भक्तच असू शकेल. आणि म्हणूनच हा भक्त या भक्तापुढे, म्हणून भगवंतांना भक्त हे प्रिय असतात. आणि म्हणून जसं मध्ये म्हटलं ना की ही रिस्क फक्त भगवंत सांगताय तुम्ही याच्यामध्ये व्यर्थ वेळ वाया घालवू नका, परंतु तरीही भगवंतांच्या प्रेमामध्ये त्या प्रेमभयी भावनेमध्ये तो भक्त इतका उत्कटतेने पूर्णपणे व्यग्र असतो आणि उत्कटतेने समरस झालेला असतो की तो भगवंतांसाठी ती रिस्क पण उचलतो, जशा आपल्या प्रभुपादांनी उचलली हो ती रिस्क की ज्या अंमली पदार्थांच्या आहारी गेलेले. आजच नामनिष्ठ प्रभूची खूप निरनिराळ्या कथा देत होते की कशा प्रकारे प्रभुपादांनी त्या लोकांना हँडल केलं हो. मग जे अंमली पदार्थांच्या आहारी गेलेले आहेत परंतु रात्रभर जे ड्रग्स मध्ये घेत आहेत पण दुसऱ्या दिवशी प्रभुपादांच्या लेक्चरला येतात आणि तरीही प्रभुपाद त्यांना काहीही बोलत नाही, कारण ते भगवंतांविषयी जाणायला आलेले असतात. अशा प्रभुपादांचे निरनिराळे निरनिराळ्या कथा आज नामनिष्ठ प्रभूजींनी सांगितल्या की कशा प्रकारे एक शुद्ध भक्त आणि एक शुद्ध भक्तच हे करू शकतो. तो पेशन्स आणि ती जी पातळी आहे ना ती फक्त एका शुद्ध भक्तातच असू शकते. कारण इतकं जीर्ण देह झालेला, इतकं इतकं शरीराला इतक्या यातना होत होत्या की डॉक्टरांनी सांगितलं की ज्या प्रकारे प्रभुपादांची तब्येत झालेली होती वयाच्या 70व्या वर्षी ज्यांनी कृष्ण भावना प्रस्थापित करायला सुरुवात केली हो, ते मिशन हाती घेतलं त्या वयामध्ये एखादी व्यक्ती जी नॉर्मल आपण बघतो इतर व्यक्तींना की चला आता सगळं म्हणजे रिटायरमेंट झाली आणि आता जेव्हा मग कुठेतरी ते अवयवही बोलू लागतात आणि अवयवांनाही कुठेतरी काहीतरी त्रास व्हायला लागतो, अशा प्रकारे प्रभुपादही त्या हार्ट अटॅक त्यांना आलेले त्या जलदूतावरती आणि नंतरही त्यांची प्रकृती एक ना अनेक कारणांनी थोडी क्षीण कमी जास्त होत होती, परंतु प्रभुपादांना फक्त आणि त्याही सगळ्या अवस्थेमध्ये की डॉक्टरांनी सांगितलं की या अवस्थेमध्ये त्यांना इतकं पेन असेल आणि ते काहीच करू शकणार नाहीत कारण त्यांना खूप खूप यातना होत असतील, पण त्या यातना शरीराला होत्या, त्या यातना आत्म्याला नव्हत्या. आणि म्हणूनच तो आत्मा इतका इतका कुठेतरी शुद्ध आत्मा होता ना, शुद्ध आत्मा. त्या प्रभुपाद त्याच्यामध्ये भागवताचं ट्रान्सलेशन करत होते त्याही त्याही आरोग्य त्याही कंडिशन मध्ये राहत त्या शारीरिक अवस्थेमध्ये की फक्त भगवंतांची सेवा करणं. आणि म्हणून प्रभुपाद सांगतात ना की मी कुठेही गेलेलो नाही मी पुस्तकांमधनं, कारण त्यांच्या त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितलेलं तू छापत जा, पुस्तक छापत जा आणि कृष्ण भावना तू पोहोचव सगळ्यांपर्यंत. आणि म्हणूनच असे हे शुद्ध भक्त असे शुद्ध भक्तांपुढेच, म्हणून जसं आपण मग उडुपीमधली पण एक भक्ताची कथा आहे की तिथे प्रत्यक्ष त्या मंदिराला फिरलं गेलं हो, त्या ज्या जेथे त्याला अलाव केलं गेलं नाही एका भक्ताला की तिथे मंदिरात जायची त्याला बंदी घातली गेली, तर तो मंदिराच्या बाहेरच भजन इतक्या उत्कटतेने म्हणत होता की ते मंदिराचा भगवंत ऐकायला ते फिरलं हो मंदिर, म्हणजे अशी कथा आहे अशी.
की अशा प्रकारे मग अनेक भक्तांच्या कथा आपण आपण प्रत्यक्ष आपल्या तुकाराम महाराजांची ऐकतो, की ज्यांना वैकुंठाला न्यायला विमान आलं होतं, आणि अशा प्रकारे तुकारामांच्या अनेक कथा सुद्धा आपण ऐकतो की कशा प्रकारे विठ्ठलांनी त्यांना साक्षात्कार दिलेला आहे. असे अनेक भक्त की ते समरस झालेले असतात, तो पूर्णपणे भगवंतांच्या त्या नामामध्ये आणि त्या पूर्णपणे भगवंतांमध्ये समरस झालेले असतात, आणि अशा भक्तापुढे भगवंत स्वतः होऊन प्रकट होतात. भूमिरापो अनलो वायु खम्मनो बुद्धिरेवच अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. हरे कृष्ण प्रभुजी. हाँ, हरे कृष्ण माताजी। पृथ्वी, पाणी, अग्नि, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण. आणि म्हणून जसं आपण म्हटलं की हे जे स्थूल शरीर आहे, हे स्थूल शरीर बनलंय या पंचमहाभूतांनी, पृथ्वी, पाणी, अग्नि, वायू आणि आकाश, आणि सूक्ष्म शरीर जे आहे ते मन, बुद्धी आणि खोटा अहंकार. आणि या सगळ्या भिन्न प्राकृतिक शक्ती कोणाच्या आहेत, तर त्या भगवंतांच्याच आहेत. आणि म्हणूनच भगवंत इथे सांगतायत की भगवंतांच्या विविध पुरुषावतारांची शक्ती असे म्हणतात इथे. सात्वत तंत्रात किंवा भौतिक शक्तीला प्रकृती असं म्हणतात, किंवा सात्वत तंत्रात सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या या पुरुषावतारांची शक्ती असं जे म्हटलेलं आहे, की ज्या ज्या शक्ती भगवंतांपासूनच आहेत. विष्णुस्तु त्रीणी रूपाणी पुरुषाख्यान्यतो विदुः, एकं तु महत स्रष्टुं द्वितीयं त्वंड संस्थितं तृतीयं सर्वभूतस्थं तानी ज्ञात्वा विमुच्यते. प्राकृत सृष्टीच्या निर्मिती करता भगवान श्रीकृष्णांचं विस्तारित रूप 3 विश्वरूपे साधर धारण करते. मग हे जे तत्व आहे, आता बघा भगवंतांना तत्वरूपी जाणणं म्हणजे काय, तर हे आता 3 रूप ज्या ज्या 3 रूपांमध्ये प्रत्यक्ष भगवंत आहेत, कशा प्रकारे या तत्वा या तत् हे जे तत्व आहे ते कशा प्रकारे आहे भगवंतांचं, तर महाविष्णू, मग पहिले महाविष्णू हे रूप महत तत्व नावाच्या संपूर्ण भौतिक शक्तीची निर्मिती करतं. दुसरं जे गर्भोदकशाही विष्णू तत्व आहे, ते रूप प्रत्येक ब्रह्मांडामध्ये, मग जी ब्रह्मांड भगवंतांच्या पासून जी ब्रह्मांड तयार होत आहे, त्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवंत गर्भोदकशाही विष्णू, म्हणजे आपल्याला आपण म्हणतो की जे भगवंत शेषशाही रूपामध्ये आणि त्यांच्या बिंबीतून कमळ निर्माण झालेले, आणि मग तिथे ब्रह्मा आहेत, आणि त्यांनी ब्रह्माची त्यांना कुठेतरी सृष्टीची निर्मिती करायची आज्ञा भगवंतांनी दिलेली आहे. आणि असं हे गर्भोदकशाही विष्णू हे जे तत्व आहे, हे प्रत्येक ब्रह्मांडांमध्ये प्रवेश करतं, आणि क्षीरोदकशाही विष्णू हे रूप सर्व ब्रह्मांडांमध्ये सर्वव्यापी परमात्मा म्हणून विस्तारित करतं. आणि म्हणूनच अशा प्रत्येक जीवामध्ये आपण याची याचं रूप बघतो, हे तत्व बघतो. परमात्मा हा अणूंमध्येही उपस्थित असतो, असं हे जे म्हणून आपण जे म्हणतो ना, प्रत्येक जीवामध्ये आत्मा आणि परमात्मा, ज्या 13व्या अध्यायामध्ये आपण जाणणार आहोत, क्षेत्र क्षेत्रज्ञ, मग या क्षेत्राला या शरीराला जाणणारा हा आत्मा आहे आणि हा परमात्मा आहे. ज्या ज्या कठोपनिषदामध्ये म्हटलं जातं की ज्या उपनिषदामध्ये 2 पक्षांचं वर्णन केलं जातं की तिथे आत्मा आहे आणि परमात्मा आहे, परमात्मा सगळं ऑब्झर्वर आहे हो, परमात्मा तिथे आहे या आत्म्याला पत्ताच नाहीये, तो आत्मा स्वतःच्या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतलेला आहे, अशा या तिथे आपण त्याचं वर्णन अजून सखोलपणे जाणणार आहोत. तर अशा ज्या कोणी जे कोणी या 3 विष्णुरूपांना जाणतो, तो भौतिक जंजाळातून मुक्त होतो या तत्वाला. आणि म्हणूनच हे विष्णूचं तत्व महाविष्णू, गर्भोदकशाही विष्णू आणि क्षीरोदकशाही विष्णू, हे भौतिक जग म्हणजे भगवंतांच्या अनेक शक्तींपैकी एका शक्तीची अस्थायी अभिव्यक्ती आहे. सूचक अभिव्यक्ती जसं आपण पुढे जाऊन काही भगवंतांच्या ज्या विभूती बघणार आहोत, तशीच ही जी शक्ती आहे, ही जी भौतिक प्रकृती आहे, ही अस्थायी अभिव्यक्ती आहे भगवंतांचीच शक्ती. भौतिक प्रकृतीतील सर्व कार्यांचं मार्गदर्शन हे या 3 विष्णू रूपाद्वारे केले जाते. या पुरुषांना अवतार असे म्हटले जाते. म्हणून अवतार, भगवंतांचे पुरुष अवतार कुठले, तर हे भगवंतांचे अवतार आहे. तत्वानी सामान्यपणे ज्या मनुष्याला भगवत तत्व श्रीकृष्ण ज्ञान नाही, ज्ञात नाही, त्याला वाटते की हे प्राकृत जग जीवांच्या उपभोगासाठी आहे. आणि जीव हेच पुरुष निर्माते, नियंते आणि भौतिक शक्तीचे भोगते आहे. कारण मग ते मैथुन ना, जिथे फक्त म्हणतो ना
की हे जग ज्यांना वाटतंय की जिथे पुढे जाऊन आपण दैवासुर संपद विभाग योग म्हणून तिथे तुम्ही त्या आसुरी लोकांचं वर्णन खूप छान ऐकाल, मग तिथे त्यांना वाटतंय की हे सगळं मैथुनाने म्हणजे हे सगळं त्याच्यातनंच फक्त उपभोगासाठीच आहे आणि त्याप्रमाणे जीव हेच सगळ्याचे नियंत्रक आहे आणि जीवानेच सगळं केलेलं आहे. तिथे भगवंतांच्या अस्तित्वालाच मान्यता देत नाहीत होते. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे नास्तिकांचा हा निष्कर्ष खोटा आहे. प्रस्तुत श्लोकामध्ये श्रीकृष्ण हेच प्राकृत सृष्टीचे आदिकारण असल्याचे सांगण्यात आलेले आहे. प्राकृत सृष्टीचे घटक म्हणजे भगवंतांच्या विभाजित शक्ती आहेत. निर्विशेषवाद्यांचे लक्ष ब्रह्मज्योती ही सुद्धा वैकुंठ लोकातील अभिव्यक्त झालेली आध्यात्मिक शक्ती आहे. वैकुंठ लोकामध्ये ज्याप्रमाणे आध्यात्मिक वैविध्य आहे त्याप्रमाणे ब्रह्मज्योतीमध्ये नाही. निर्विशेषवादी या ब्रह्मज्योतीचा शाश्वत परमलक्ष म्हणून स्वीकार करतात. परमात्मा रूपी क्षीरोदकशाही विष्णूंचं अस्थायी सर्वव्यापी रूप आहे. भगवत नामात परमात्मा रूपाची अभिव्यक्ती नित्य असत नाही म्हणून वास्तविक परमसत्य म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. हे सर्व ते सर्व शक्तिमान पुरुष आहेत आणि विविध प्रकारच्या भिन्न आणि अंतरंगा शक्तींनी म्हणजे काय तर या भगवान रूपाची ही जी हे जे महात्म्य दिलेलं आहे. कारण ब्रह्मस्वरूपाला जे जाणतात ही आध्यात्मिक शक्ती आहे भगवंतांची, पण त्याला लिमिटेशन आहेत. परमात्मा हे रूप हे क्षीरोदकशाही विष्णू या तत्वाने पूर्णपणे आहे, परंतु तिथेही कुठेतरी वास्तविक परम सत्य म्हणजे भगवानच आहेत. हे जे तिसरं भगवंतांचा स्तर आहे जो भक्त जाणू शकतो ते परिपूर्ण असं भगवंतांचं रूप आहे, परिपूर्ण तत्व रूप आहे भगवंतांचं जे भगवान श्रीकृष्ण आहे. आणि ते सर्व शक्तिमान ते पुरुषोत्तम आहे, ते कारणांचं कारण परम कारण परम सत्य परम तत्व आहे. आणि म्हणून ज्या 8 प्रधान अभिव्यक्ती आहे त्यापैकी प्रथम म्हणजे पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश यांना स्थूल किंवा विराट सृष्टी म्हटलं जातं आणि शब्द स्पर्श रूप रस गंध या 5 इंद्रिय विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. की त्याच्याशी निगडीत जे इंद्रिय विषय आहेत, मग शब्द म्हणजे काय की ज्या वाणीतून दिलं जातं, मग कशा प्रकारे या ज्ञानेंद्रियांचा आणि याचा संबंध जोडला गेलेला आहे. भौतिक विज्ञानात या 10 तत्वांशिवाय इतर कशाचाही समावेश नसतो, परंतु मन बुद्धी अहंकार या इतर 3 तत्वांकडे भौतिकवाद्यांनी दुर्लक्ष केलं आहे. कारण त्या स्थूल शरीराशीच निगडीत आहे हो ज्ञानेंद्रिय आणि ते स्थूल शरीर. कारण मग नाक डोळे कान त्वचा आणि जीभ ह्या सगळ्या ज्ञानेंद्रियाशी, कारण त्या इंद्रिय विषयांशी कुठले विषय आधारित आहेत, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. काय खायचंय, कशाचा गंध हवाय, काय बघायचंय, हे सगळं त्या ज्ञानेंद्रियांशी निगडीत आहे. आणि म्हणून फक्त त्या देहरूपी भावनेशी सगळं निगडीत आहे, पण मन बुद्धी अहंकार मग ती मन आणि बुद्धी आणि इवा मग त्या प्रकारच्या त्या सूक्ष्म शरीराशी कुठेही निगडीत नाहीये ती व्यक्ती, कारण ती देह भावनेशी निगडीत आहे. माझ्या ज्ञानेंद्रियांना आणि मला काय म्हणजे त्या देहाचा जो सूक्ष्म स्थूल भाग आहे त्या स्थूल भागाशीच ती निगडीत आहे. मानसिक क्रियांचा अभ्यास करणाऱ्या तत्वज्ञानांना सुद्धा पूर्ण ज्ञान नसते, कारण त्यांना सर्व गोष्टींचा उद्गम भगवान श्रीकृष्णांचं ज्ञान नसतं. मिथ्या अहंकार मी आणि माझे या सांसारिक जीवनाचा मूलाधार आहे. यामध्ये भौतिक क्रिया करणाऱ्या 10 इंद्रियांचा समावेश आहे. बुद्धी ही संपूर्ण भौतिक सृष्टी किंवा महत तत्वाचा निर्देश करते. म्हणून भगवंतांच्या 8 भिन्न शक्तींद्वारे भौतिक जगताची 24 तत्व अभिव्यक्त होतात. मग पुन्हा हे तत्व आपण 13व्या अध्यायामध्ये जिथे आपण सांख्य योग म्हणून ना जी जो कपिल मुनींनी सांगितलेलं की ही 24 तत्व आपल्याला जाणायची आहेत. मग 5 कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय त्याच्याशी आधारित जे विषय आणि मग मन बुद्धी अहंकार आणि मग जो ज्या त्रिगुणांचा जो काय म्हणतो ना त्याला अप्रकट असा जो गोष्ट आहे अशा सगळ्याला मिळून ती 24 तत्व आहे. आणि म्हणूनच ही 24 तत्व म्हणजे नास्तिक सांख्य तत्वज्ञानाची विषय वस्तू आहे. मूलतः ही सारी तत्व म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या शक्तीच्या उपशाखा आहेत आणि त्या त्यांच्यापासून भिन्न होतात. परंतु अल्पज्ञ सांख्य तत्वज्ञानांना श्रीकृष्ण हेच सर्व कारणांचे कारण आहेत हे ज्ञात नसते. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे सांख्य तत्वज्ञानाच्या विवेचनाचा विषय म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या केवळ बहिरंग शक्तीची अभिव्यक्ती होय. मग जे सांख्य तत्वज्ञान ज्यांनी 24 तत्वांना पण जाणलेलं नाही, हा जो सांख्य योग हे जे निर्विशेषवादी आहेत आणि जे आपण म्हणतो ना की ज्यांना जी तथाकथित तर्क करणारे आणि जो आता कपिल मुनींचं पण पुढे जाऊन आपण ते ज्ञान जेव्हा सखोल घेऊ तेव्हा ज्या आपल्या आईला ज्यांनी ज्ञान दिलेलं आहे ते कपिल मुनींचं सांख्य योग वेगळा, परंतु या भौतिक याच्यामधल्या ज्या
कपिल मुनींचं तिथे कुठेतरी तो सांख्य योग त्या तत्वाला आधारित नाहीये आणि म्हणून ते पुढे भागवतामध्ये त्याचा खूप त्याच्या तत्व सखोल जात नाही. तिथे कुठेतरी पुन्हा ते जाणायला तुम्हाला कठीण जायला नको म्हणून त्याच्यात फार शिरत नाहीये. पण इथे याच जेव्हा आपण दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्य योग बघतो की मग या मन आणि कुठेतरी शरीर आणि आत्मा याच्याशी निगडीत या ज्या गोष्टी आहेत की शरीर म्हणजे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर आणि त्याच्याशी निगडत जेव्हा जे इंद्रिय विषय आणि त्याच्याशी निगडीत ज्या भावना आहेत त्या सगळ्यांना मिळून जे अनमॅनिफेस्टेड आहे तो काय आहे सत्व रज आणि तमो गुणातली जी व्यक्ती आहे ज्याचा प्रभाव असलेली तिथेही याचा त्यालाही याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. अशा सगळ्या गोष्टींना जाणून त्या 24 तत्वांनी हे व्यक्ती हे क्षेत्र बनलेलं आहे रादर हे शरीर बनलेलं आहे हे पुढे आपण 13व्या अध्यायामध्ये अजून सखोल प्रमाणे जाणू. पण पण तार्किक म्हणजे जे भगवद्गीते सांख्य तत्वज्ञानाच्या विवेचनाचा विषय म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या केवळ की मग याला फक्त बहिरंग शक्ती ही जी भगवंतांची बहिरंग शक्ती आहे याचीच फक्त अभिव्यक्ती आहे असं या तत्वज्ञानाला म्हटलेलं आहे. इथे कुठेतरी आपल्याला अजून सखोल जायला जाता येईल पण आपण आता खूप त्याच्यात शिरत नाहीये कारण आपल्याला पुढे जाऊन भगवंतांच्या ज्या शक्तींविषयी जेव्हा जाणू तेव्हा आपण अजून त्याच्यामध्ये शिरूया. अपरेयमित स्वन्या प्रकृतिं विद्धि मे पराम जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत. हरे कृष्ण प्रभुजी. हा हरे कृष्ण माताजी. हे महाबाहू अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आणि म्हणून मग भगवंतांची ही जी परा मग अंतरंग शक्ती बहिरंग शक्ती आणि तटस्थ शक्ती आणि म्हणून ही जी पराशक्ती आहे ही भगवंतांची अंतरंग शक्ती आहे आणि अपरा प्रकृतीचा अपरा शक्तीचा मग ज्या जो जीव आहे जो 84 लक्ष योनीतून फिरणारा जो जीवात्मा आहे हा जीवात्मा या तटस्थ शक्तीवर आहे मग तो पराशक्तीचाच भाग आहे परंतु तो कुठेतरी तटस्थ मार्जिनल याच्यावर आहे. मग त्याला त्या अध्यात्म्यालाच पूर्णपणे कारण तो विसरलाय हो तो ही भावनाच विसरलाय तो अध्यात्मच विसरलाय कारण तो काय करतोय तो या कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतो आहे. तो कुठेतरी या अपरा प्रवृत्तीचा जी कनिष्ठ प्रकृती आहे त्याचा तो उपभोग घेत आहे कारण त्या तो त्या ह्याच्यामध्ये गुरफटलेला आहे. सात्विक राजसिक आणि तामसिक त्यापैकी जीव हा राजसिक आणि तामसिकच 90% आहे हो कारण तो पूर्णपणे त्या इंद्रिय विषयांशी निगडीत आहे आणि त्या शारीरिक भावनेशी निगडीत असल्यामुळे त्याला ती कुठेतरी सगळ्याची ओढ आहे. आणि म्हणून आपण शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये थोडस वाचूया. भगवान श्रीकृष्ण हे केवळ निरंतरक आहेत आणि सर्व जीव हे त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. जीव म्हणजे भगवंतांची पराशक्ती आहे कारण गुणात्मक दृष्ट्या जीव हे भगवंतांसारखेच आहे. क्वालिटेटिव्हली वी आर सेम ऍज लॉर्ड श्रीकृष्ण पण क्वांटिटेटिव्हली नाही. समुद्रामध्ये जसं समुद्राचा एक थेंब ही खारटच असतो आणि संपूर्ण समुद्र ही खारट आहे तो खारटपणा हे त्याचं वैशिष्ट्य आहे कॅरेक्टर आहे ते गुण आहे त्याचा परंतु परिमाणात्मक दृष्ट्या ते भगवंतांशी कधीच बरोबरी करू शकत नाही. म्हणून जीव हा भगवंतांसारखा गुणांनी आहे म्हणून तर भगवंतांनी हे ज्ञान दिलंय हो. आध्यात्मिक ज्ञान भगवंत का देत आहेत कारण आपण भगवंतांसारखेच आहोत परंतु भगवंतांच्या इतके आपण तितके आपण आध्यात्मिक आणि तितके आपण श्रेष्ठ नाही. कधीही आपण भगवंतांची बरोबरी करू शकत नाही. स्थूल आणि सूक्ष्म अपराशक्तीचा उपभोग करीत असताना पराशक्तीला जीव आपल्या वास्तविक आध्यात्मिक मन आणि बुद्धीचं विस्मरण होते. असे विस्मरण त्याला जड तत्वाच्या प्रभावामुळे होते परंतु जेव्हा जीव भौतिक मायाशक्तीच्या प्रभावातून मुक्त होतो तेव्हा त्याला मुक्तीपदाची प्राप्ती होते. मायेच्या प्रभावामुळे मिथ्या अहंकाराला वाटते की मी जड पदार्थ आहे आणि सर्व भौतिक लाभ माझे आहेत. जेव्हा जीव सर्व बाबतीत परमेश्वराशी एकरूप होण्याच्या
संकल्पने सहित सर्व प्रकारच्या भौतिक संकल्पातून मुक्त होतो तेव्हा त्याला आपल्या स्वरूप स्थितीचा साक्षात्कार होतो. म्हणून मनुष्य या निष्कर्षाप्रत येऊ शकतो की गीतेनुसार जीव हे श्रीकृष्णांच्या अनेक शक्तींपैकी एक शक्ती आहेत आणि जेव्हा ही शक्ती भौतिक दोषातून मुक्त होते तेव्हा ती पूर्णपणे कृष्ण भावना भावित किंवा मुक्त होते. बघा, तेच वेगळ्या शब्दामध्ये आणि स्पष्ट केलेलं आहे की जीव हा तटस्थ शक्तीवर आहे पण तो विसरलाय हो, त्याचं मन आणि बुद्धी सगळी गुरफटली आहे त्या मायेमध्ये आणि जेव्हा तो स्वतःला त्या मायेपासून अलिप्त करेल तेव्हा तो नक्की पूर्णपणे कृष्ण भावना होईल. एतद्योनि निभूतानि सर्वाणि इत्युपधारय अहं कृत्स्नस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण वाचू माताजी. हा वाचा वाचा. हरे कृष्ण. थोडा लेट झाला यायला, थोडा नाही ठीक आहे. प्रभूजी वाचत होते, प्रभूजींना एवढा श्लोक वाचू दे मग पुढचा तुम्ही वाचा. चालेल चालेल माताजी, चालेल चालेल. हरे कृष्ण. वाचा प्रभूजी. सर्व सृष्ट प्राणी मात्रांचा उगम या दोन शक्तीमध्ये होतो. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्याचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता ही मीच आहे हे निश्चितपणे जाणा. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. आणि म्हणूनच या अस्तित्वातील या भौतिक प्रकृतीतील प्रत्येक वस्तू म्हणजे जड आणि चेतन तत्वाची निर्मिती आहे. चैतन्य हे सृष्टीचं मूळ आहे, पदार्थाची निर्मिती. कारण हे जे चैतन्य आहे व हा जो आपलं शरीर आहे, व आपलं स्थलील हे स्थूल शरीर जे पंचमहाभूतांनी बनलेलं आहे त्याच्यातलं चैतन्य काय? चैतन्य हा आत्मा आहे आणि या आत्म्यामुळेच सगळं चैतन्य आहे आपल्यामध्ये. नाहीतर आपण म्हणतो हो एखादी व्यक्ती मृत झाली की आपण लगेच दुसऱ्या क्षणाला त्याला बॉडी म्हणतो. त्या व्यक्तीचं जे काही नाव असेल तरी ती व्यक्ती जेव्हा मृत्यू होतो त्या व्यक्तीचा तेव्हा आपण लगेच त्याचं बॉडी म्हणून त्याला संबोधलं जातं. कारण ही फॅक्ट आहे हो, ही फॅक्ट आहे. त्याच्यातलं चैतन्यच निघून जात, त्याच्यातला आत्मा निघून गेलेला आहे आणि तो आत्मा अविनाशी आहे हो. हे शरीर नश्वर आहे, ते शरीर गेलेलं आहे परंतु जसं आपण म्हणतो की या शरीराने त्या 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 आत्म्याने त्या एका शरीराचा त्याग केलाय, त्या एका शरीराला त्यागून तो दुसऱ्या शरीराची जेव्हा ज्या ज्या काही इच्छेमुळे मग जसं आपण पुढे आधीच्या ह्याच्या उल्लेखाप्रमाणे ते एक आत्मा ते एक शरीर त्यागतोय आणि दुसरं शरीर धारण करतोय. आणि म्हणून हे चैतन्य जाणण्यासाठी मी हा उल्लेख केला. भौतिक विकासाच्या विशिष्ट अवस्थेत चैतन्याची निर्मिती होत नसते, या उलट हे भौतिक जग केवळ चेतन शक्तीच्या आधाराने अभिव्यक्त झाले आहे. या भौतिक देहाचा विकास देहामधील चेतन शक्तीच्या उपस्थितीमुळे होतो. लहान मूल हे बालपणापासून कौमार्यावस्थेत आणि कौमार्यावस्थेतून तारुण्यावस्थेत जाते कारण त्या ठिकाणी पराशक्ती अर्थात जीवात्मा उपस्थित असतो. पुन्हा आपण जर म्हटलं आपण 40 वर्षाचे झालो आणि आपण जर म्हटलं पुन्हा मला 2 महिने व्हायचंय, नाही. कारण ती तुमची शरीर ग्रो झालेला आहे, तो आत्मा अविरत प्रवास करतोय हो त्याच्यामध्ये, पण ती शारीरिक कुठेतरी वाढ झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे विराट विश्वाच्या संपूर्ण सृष्टीचा विकास परमात्मा श्री विष्णू यांच्या उपस्थितीमुळे होतो. आणि म्हणून जसं हे शरीर ग्रो होतंय ना, जसं या चेतनेमुळे त्या शरीरामध्ये चैतन्य आहे, त्याचप्रमाणे परमात्मा श्री विष्णू यांच्या उपस्थितीमुळे या सृष्टीचा संपूर्ण विकास होतो. आणि म्हणून या विराट विश्वाच्या निर्मिती करता एकत्रित येणाऱ्या जड आणि चेतन शक्ती या मूलत भगवंतांच्या दोन शक्ती आहेत. म्हणून ही मोहमाया ही भगवंतांची आणि योग माया ही भगवंतांची आहे. तितक्याच स्ट्रॉंग आहे तो त्या, म्हणून ती मोहमाया पण अशी अशी खेचते आपल्याला. जरा तुम्ही बाहेर व्हा, जरा तुम्ही या गोष्टीतून थोडेसे जरी काही भौतिक गोष्टींमध्ये गेला तरी कशी ती माया पटकन खेचते बघा आपल्याला. आणि ती ती फॅक्ट आहे कारण ती तेवढीच स्ट्रॉंग आहे. भगवंतांचा अंश असणारे जीव हे गगनचुंबी इमारत मोठा कारखाना किंवा शहराच्या निर्मितीस कारणीभूत असू शकतील परंतु ते विराट ब्रह्मांडांच्या निर्मितीस कारणीभूत असू शकत नाही. विराट ब्रह्मांडांच्या निर्मितीस विराट आत्मा म्हणजे परमात्माच कारणीभूत असतो. भगवान श्रीकृष्ण हेच सूक्ष्म जीव आणि परमात्म्याचं कारण आहे. म्हणूनच ते सर्व कारणांचं कारण आहे. त्याला कठोपनिषदामध्ये पुष्टी दिली आहे. नित्यो नित्यानाम चेतश चेतनश चेतसा चेतनानाम.
चेतनश्चेतनाना, बघा चेतनश्चेतनाना, आणि म्हणूनच ह्या चेतनेचं की कशा प्रकारे हे चैतन्य हे या परमात्म्यापासून, जसं शरीरामध्ये चैतन्य आत्म्यापासून आहे, तसं विश्वाची ब्रह्मांडाची निर्मिती हा फक्त परमात्मा करू शकतो. भले तुमच्या जोरावरती, तुम्ही जीवही कर्णाच्या जोरावर करतोय हो, हे दिलय हा सूक्ष्म जीव स्थूल जीव हा भगवंतांचाच आहे हो. तुमचं म्हणून असं काय आहे, ती परमात्म्याचीच देण आहे, आणि म्हणून हा आत्मा परमात्म्याचा अंश आहे. मत्तः परतरम न्या मत्तः परतनम नान्यम किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणाइव. वाचा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी, धन्यवाद. हरे कृष्ण. हे धनंजय, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओढलेल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणूनच आपल्याला जसं म्हटलंय ब्रह्मसंहितेमध्ये निश्चितपणे सांगण्यात आलेलं आहे, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह, अर्थात श्रीकृष्ण हेच परम सत्य पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. श्रीकृष्ण हेच आदिपुरुष सर्व रसांचे राजा श्री गोविंद सच्चिदानंद रूप सच्चिद आनंद शाश्वत आहे, जे पूर्ण ज्ञानाने परिपूर्ण असे आहे आणि जे आनंदमयी आहे. या प्रमाणावरून निर्विवादपणे सिद्ध होते की परम सत्य म्हणजे सर्व कारणांचे कारण परम पुरुष आहेत. तरीही जे निर्विशेषवादी आहेत ते श्री श्वेतापशो श्वेताश्वतरोप उपनिषदात म्हणतात की जे जे काही निर्विशेषवाद्यांचं, जसं आपण म्हटलं की श्रीपाद शंकराचार्यांचं जे अनुयायी आहेत, हे सर्व निर्विशेषवादी या या कुठेतरी संकल्पनेवर आधारित आहे, जिथे आपण ब्रह्म म्हणजे या स्वरूपालाच जाणतो. जरी त्यांचं परमपुरुष पुरुषोत्तम जरी त्यांना संबोधलं गेलेलं असतं, तरी तिथे कुठेतरी त्या भगवंतांच्या रूप म्हणजे ते रूप त्या निगडीत नाहीये, त्या भगवान रूपाचा कुठेही आपल्याला उल्लेख दिसत नाही. आणि म्हणूनच इथे म्हटलंय की भौतिक जगतातील आदिजीव की त्याप्रमाणे ज्या उपनिषदामध्ये जे सांगितलेलं आहे, तत्तो यदुत्तर तरम तदरूप मनाय मनामयम य एतद्वी दूरमृतास्ते भवंत्य थे तरे दुःखवापी दुःखवापियंती. म्हणजे कुठेतरी त्याचं उल्लेख कशाप्रमाणे दिलेला आहे, य एतद्वी अदुर मृतास्ते अमृतास्ते, की कशा प्रकारे भवंत्य थेरे भवन भवंत्य थे तरे दुःखमेवापि आंती. भौतिक जगतातील आदिजीव ब्रह्मदेवाला, मग ज्या ब्रह्माने सृष्टीची निर्मिती केलेली आहे, की कशा प्रकारे इथे वर्णन केलेलं आहे बघा, की देवी देवता मनुष्य प्राणी पशु यांच्यामध्ये सर्वश्रेष्ठ या ब्रह्मांना मानलं जातं, परंतु ब्रह्मदेवाच्याही अतीत हे परमतत्व आहे. म्हणून जे आपण म्हणतो की परा अपराच्या प्रकृतीच्या ज्या पुरुषोत्तम योगामध्ये ज्या 15व्या अध्यायामध्ये आपण जाणणार आहोत की कशा प्रकारे ही जी एक शक्ती आहे ती याही पेक्षा पलीकडे आहे, आणि ज्या ब्रह्मांनी निर्मिती केलेली आहे त्यांच्याही अतीत हे परमतत्व आहे. आणि म्हणून इथे क्षमस्व, काही उच्चार जर माझ्याकडून चुकीचे झाले असतील, परंतु प्रयत्न हाच आहे की कशा प्रकारे या भवंत्य हे तरे की कशा प्रकारे या सगळ्याच्या पलीकडे हे परतत्व आहे, आणि या परतत्वाला प्राकृत स्वरूप नाही हे तिथे त्या उपनिषदांमध्ये म्हटलेलं आहे. ते सर्व भौतिक विचारांपासून मुक्त आहे. जे कोणी परतत्वाला जाणू शकतात ते दिव्य होतात, परंतु जे त्याला जाणत नाहीत ते भौतिक जगातील दुःखे भोगतात. मग असं त्या श्वेतो ज्या काही श्वेता श्वतरो उपनिषदामध्ये म्हटलंय, श्वेता श्वतरो की जे निर्विशेषवादी ब्रह्मरूपी जे आहेत, की जे त्या ब्रह्माला जाणतायत, ती लोक म्हणतायत की त्या प्रकारे अशा तत्वाला जो जाणत नाही, ह्या तत्वाला की कशा प्रकारे हे त्या ब्रह्मांच्याही पलीकडे आहे, त्या तत्वाला ज्यांनी जाणलं नाहीये ते या दुःखालयमध्ये पुन्हा पुन्हा येतात आणि त्या भौतिक जगतातील सुख दुःख भोगत असतात. मग ते त्या ब्रह्मरूपाशी निगडित आहे, पण कुठेतरी हा जो ही जी अभिप्रेत इथे आहे ते ब्रह्मरूपाशी निगडित आहे. म्हणून निर्विशेषवादी जेव्हा ही संकल्पना मांडली जाते तेव्हा ते कुठेतरी भगवंतांच्या त्या निराकार त्या ब्रह्मरूपाशी निगडित असते. म्हणून त्या अरूपम या शब्दावर तिथे जोर देतात. अरूपम म्हणजे निराकार नव्हे तर वर उल्लेख केलेल्या ब्रह्मसंहितेतील श्लोकानुसार अरूपम हा शब्द सच्चिदानंद. मग हे जे ब्रह्मस्वरूप आहे ना, इथे इथे आपल्याला दिसतं या ब्रह्मस्वरूपाला तितकी
तितकं मानलेलं आहे आणि तितकं सच्चिदान रूप, म्हणजे रूपम म्हटलं नाही, अरूपम म्हटलेलं नाहीये, तर सच्चिदानंद म्हणून तिथे त्याचं तिथे तिथे संभावित आहे आणि तिथे तशा तशा प्रकारे ते अभिप्रेत केलं जातंय, तो अर्थ तिथे तसा अभिप्रेत केला जातोय. आणि म्हणून याच विधानाला पुढील प्रमाणे पुष्टी देण्यात, भौतिक कल्पनारूपी अंधाराच्या अतीत असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांना मी जाणतो, जो त्यांना जाणतो तोच केवळ जन्म मृत्यूंच्या बंधनातून मुक्त होतो, त्या परमपुरुष भगवंतांच्या या ज्ञाना वाचून मुक्तीचा इतर कोणताही मार्ग नाही. म्हणजे इथे या श्लोकावरून निष्कर्ष निघतो की परम सत्य म्हणजेच पुरुषोत्तम भगवान आहेत आणि आपल्या विविध परा आणि अपरा शक्तीद्वारे ते सर्व व्यापक आहेत. मग जसं आपण म्हटलं की जे चैतन्य ज्या आत्म्यामुळे ह्या शरीराला चैतन्य आहे, त्याचप्रमाणे या विश्वाचे कारण माताजी तुमचा आवाज नाही येत. हरे कृष्ण माताजी. माताजी तुमचा आवाज नाही येत. तुम्ही म्यूट नाही आहात माताजी, पण तरी पण तुमचा आवाजच अजिबात येत नाही. आय थिंक तुमचा माईक ऑफ झालाय. अरे कृष्णा येतोय आवाज? हो, आता येते माताजी. हा म्हणजे येते येते सडनली येतो. आता आला. येस येस येस. हरे कृष्णा हरे कृष्णा. क्षमस्व, काहीतरी टेक्निकल आय डोंट नो काहीतरी हे झालं. तर अशा प्रकारे परम सत्य म्हणजे इथे प्रत्येक वेळी ज्या निर्विशेषवादीचा आपण उल्लेख केला जातो तर त्याचा सुद्धा उल्लेख इथे दिलेला आहे, तो सच्चिदानंद रूपी. म्हणजे कुठलंही तत्व हे अरूपम आहे आणि म्हणून इथे त्याचा प्रत्येक वेळी की प्रभुपादांनी या तात्पर्यामध्ये जिथे भक्त म्हणतोय आपण कृष्ण भावना जिथे आपण निगडीत आहोत तिथे भक्ताशीच संबंध आहे आणि ते भगवान रूपाशीच निगडीत आहे. ती कृष्ण भावना या भगवान रूपाशीच निगडीत आहे. पण जेव्हा आपण या उपनिषदां श्वेता शतरू उपनिषदांचा जेव्हा उल्लेख करतोय तेव्हा तिथे जे अभिप्रेत असलेली गोष्ट आहे ती कुठेतरी निराकार, म्हणजे पण ती निराकार इथे सांगताना प्रभुपादांनी स्पष्ट केलेलं आहे की ते अरूपम नाहीये, तर ती सच्चिदानंद म्हणजे ते पण ती जी शक्ती आहे ती सच्चित आनंद, ती पूर्णपणे भगवंतांसारखीच म्हणजे शाश्वत ज्ञानाने परिपूर्ण आणि आनंदमय अशी आहे. आणि म्हणूनच अशा प्रकारे ज्या ज्या व्यक्ती जो काही हे जाणतोय या परम सत्याला जो जाणतोय म्हणजेच पुरुषोत्तम भगवानांना जो जाणतोय, कारण भगवंत हेच परम पुरुष आहेत, त्यांच्यापासूनच या सगळ्याचा उगम झालेला आहे, हे इथे त्या दोन्ही स्वरूपामध्ये इथे अभिप्रेत आहे आपल्याला. आणि म्हणून इथे सांगताना त्याचा उल्लेख केलेला आहे. या श्लोकावरून असा निष्कर्ष निघतो की परम सत्य म्हणजे पुरुषोत्तम भगवान आहेत आणि आपल्या विविध परा म्हणून इथे आपण भगवंतांच्या शक्तीचा कसं आहे ना की बरेच पाठे पुढे जाऊन आपण जेव्हा भागवतामध्ये याचा उल्लेख येतो आणि या उपनिषदांमध्ये जेव्हा आपण सखोलपणे जातो मग जेव्हा त्या तात्विकपणे त्या गोष्टींना जाणलं जातं तेव्हा आपण अजून सखोलपणे जाणू शकतो. पण मला असं वाटतं आत्ता या टप्प्यावरती भगवंतांच्या या शक्ती जाणणं की परा आणि अपरा आणि ही तटस्थ शक्ती जाणून हे जाणणं याच्यातनं या श्लोकातनं अत्यंत महत्वाचं आहे आणि अशा प्रकारे हे शक्तींद्वारे व्यापक आहे. मग आता भगवंतांनी स्वतःच्या विभूती मग भगवंत प्रत्यक्ष जसं भौतिक प्रकृतीमध्ये मग सामान्य माणसाला जसं म्हटलं मी की हा जो जीव आहे ना या जीवाला हा भौतिक प्रकृतीशी निगडीत आहे आणि भगवंतांच्या या ज्या विभूती आहेत की भगवंत प्रत्यक्ष आता की मी कुठे असू शकतो आणि कशामध्ये हे भगवंतांनी स्वतः या ऐश्वर्यांनी सांगितलेलं आहे, भगवंतांनी स्वतः याचं वर्णन केलेलं आहे. आणि मग त्या काय आहे हे आपण जाण्याचा प्रयत्न करूया.
भौतिक जगतातल्या या भौतिक प्रकृतीतल्या म्हणजे परा अपरा शक्ती जेव्हा आपण म्हटलं तेव्हा परा ही आध्यात्मिक शक्ती आहे, तटस्थ ही जीवाची शक्ती आहे, पण अपरा ही भौतिक शक्ती आहे. पण तिथेही भगवंतांचीच ती निर्मिती आणि कशा प्रकारे भगवंत तिथे उपस्थित आहेत हे भगवंतांनी या विभूतीतनं जाणवलेलं आहे, जाणून दिलेलं आहे. रसोहम सुखमुंतेय प्रभास्मी शशि सूर्ययोः हो, प्रणव सर्व वेदेषु शब्दखे पौरुषम दृषु. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. हे कौंतेया, पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रांमधील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आणि म्हणून इथे भगवंतांनी स्वतःच्या विभूतींना कशा प्रकारे आपल्या विविध परा आणि अपरा शक्तीद्वारे भगवंत सर्वव्यापी कसे आहेत याचं वर्णन या श्लोकामध्ये केलंय. भगवंतांना प्रथम त्यांच्या विविध शक्तीद्वारे जाणता येत, कारण कसं आहे ना की सामान्य मनुष्याला जर सांगायचं झालं की भगवंत कुठे आहेत मग भगवंतांचं अस्तित्व, इथे अर्जुन सुद्धा ते प्रश्न विचारणार आहे. मग पुढे जाऊन 10व्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय ना की तू सगळं हे विचारलंस की तुला सूचक अभिव्यक्ती तुला ऐश्वर बघायचं, पण याची सगळ्याची काय आवश्यकता आहे की जिथे मी एका अंशातून सगळं विश्व व्यापलंय. परंतु तरीही भगवंतांनी या सगळ्याचं वर्णन इथे केलेलं आहे आणि म्हणून 7व्या अध्यायात संक्षिप्त स्वरूपात का होईना परंतु भगवंतांच्या या शक्ती आपण या या परा अपरा शक्तीच्या माध्यमातून जाणू शकतो. भगवंतांना प्रथम त्यांच्या विविध शक्तींद्वारे जाणता येते आणि या रीतीने त्यांची निर्विशेष अनुभूती होते. म्हणजेच काय की निर्विशेष म्हणजे त्या स्वरूपामध्ये तिथे कुठेतरी भगवान स्वरूप नाहीये पण त्या त्या गोष्टीमध्ये भगवंत आहेत हे त्या स्वरूपात त्या निर्विशेष स्वरूपात जाणवते. ज्याप्रमाणे सूर्यलोकातील अधिष्ठाती देवता एक पुरुष आहे आणि त्यांच्या सर्वव्यापी शक्ती सूर्यप्रकाशाद्वारे त्यांच्या सर्वव्यापी रूपाची अनुभूती होते, त्याचप्रमाणे भगवंत जरी आपल्या शाश्वत धामामध्ये निवास करीत असले तरी त्यांच्या सर्वव्यापी विविध शक्तींद्वारे त्यांची अनुभूती होते. जसं सूर्य प्रकट झालाय मग उजेड उजेड आहे सगळीकडे, दिवस उजाडलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कारण ते कुणामुळे आहे त्या सूर्यामुळे आहे. पण ते ती अनुभूती का होती आपल्याला त्या सूर्यप्रकाशामुळे ती अनुभूती. आणि त्याच प्रकारे पर भगवंत जरी भगवान रूपामध्ये त्या गोलोक धामामध्ये असलेले उपस्थित असले तरी त्यांचे सर्वव्यापी कसे आहेत हे आपल्याला या भौतिक गोष्टीतल्या या सगळ्या गोष्टीतून आपल्याला हे जाणवू शकतो आणि कशा प्रकारे या विविध शक्ती ज्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हे जाणवू शकतो. रुची किंवा रस हा पाण्याचा गुणधर्म आहे. समुद्राचं पाणी पिणे कोणालाच आवडत नाही कारण पाण्याची शुद्ध चव मिठाच्या मिश्रणामुळे खारट झालेली असते. पाण्याबद्दलचं आकर्षण हे पाण्याच्या चवीच्या शुद्धतेवर अवलंबून असते आणि ही विशुद्ध चव किंवा रस म्हणजे भगवंतांची एक शक्ती आहे. निर्विशेषवादी हा पाण्याच्या चवीद्वारे भगवंतांची पाण्यातील उपस्थिती जाणतो आणि साकारवादी सुद्धा भगवंतांनी कृपा करून मनुष्याची तहान भागवण्याकरता शुद्ध गोड पाणी पुरवल्याबद्दल भगवंतांचं गुणगान करतो. भगवंतांच्या अनुभूतीचा हाच मार्ग आहे. वास्तविकपणे पाहता साकारवादी आणि निराकारवादी यांच्यात मुळीच मतभेद नाही. जो भगवंतांना जाणतो त्याला माहित आहे की साकारत्व आणि निराकारत्व हे दोन्ही एकाच वेळी सर्व पदार्थात विद्यमान असते आणि त्यांच्यात परस्पर विरोधाभास नसतो. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी आपला अचिंत्य भेदाभेद तत्व नामक दिव्य सिद्धांत प्रस्थापित केलाय. बघा की पुढे जाऊन आपण जसं आपण अचिंत्य म्हणजे भगवंतांना मग नेक्टर ऑफ मला वाटतं उपदेशामृतामध्ये हे अजून सखोल आहे. इव्हन नेक्टर ऑफ डिव्होशन मध्ये सुद्धा याचं खूप सुंदरपणे वर्णन केलेलं आहे. पुढे जाऊन की भगवंतांच्या या शक्ती भक्त भगवंत जवळही आहेत आणि दूरही आहेत की कशा प्रकारे भगवंतांचं हे की भगवंतांची एक इंद्रिय सगळ्या इंद्रियांचं कार्य करू शकतात तितकी त्यांची क्षमता आहे आणि भगवंत कसे आहेत. आणि म्हणून इथे पाण्याच्या चवीबद्दल सांगताना साकारवादी आणि निराकारवादी की निराकारवादी त्या गुणधर्मामध्ये शोधतायत तसं साकारवादी म्हणतोय की ही हे जे गोड पाणी हे भगवंतांची देण आहे आणि म्हणून भगवान रूपाशी जोडलेले सुद्धा त्या पाण्यातून भगवंतांनाच बघण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून इथे भगवंतांनी चैतन्य महाप्रभूंनी हा सिद्धांत प्रस्थापित केलाय. मग सूर्य चंद्र यांचं तेजही भगवंतांपासून आहे, त्यांच्या ब्रह्मज्योतीपासून. जसं आपण जेव्हा आपण विश्वरूप दर्शन घेऊ तेव्हा आपल्याला कळेल की भगवंतांच्या ब्रह्मरूपाशी हे निगडित आहे, कारण भगवंतांपासून जे तेज निघालंय ते इतकं 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 तेजोमय आहे ते विश्वरूप की हजार सूर्य आकाशामध्ये उगवले की जेवढं जेवढी प्रखरता असेल तेवढी प्रखरता त्या त्या विश्वरूपामध्ये आहे आणि ते भगवंतांच्या त्या ब्रह्मरूपाशी निगडित आहे.
आणि म्हणूनच हे जे उत्सर्जित होत आहेत चंद्र आणि सूर्याचे प्रकाश, ते भगवंतांपासूनच आहे. भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या असंख्य नावांनी संबोधण्यास निर्विशेषवादी घाबरतात, म्हणून ते ओंकार या दिव्य ध्वनीचा उच्चार करणे पसंत करतात. परंतु ते जाणीत नाहीत की ओंकार म्हणजे श्रीकृष्णांचं शाब्दिक प्रातिनिधित्व आहे. कारण खूप सुंदर पुढे जाऊन 17व्या अध्यायात आपल्याला अ उ आणि म याचा सुंदर अशी संलग्नता दाखवली आहे की अ म्हणजे प्रत्यक्ष कृष्ण, उ म्हणजे राधाराणी आणि म म्हणजे हा जीव आहे. आणि त्यांची संलग्नता खूप सुंदरपणे दाखवली आहे या ओंकाराला. आणि म्हणून कशाचीही सुरुवात करताना कुठल्याही मंत्राची, आणि जेव्हा आपण यज्ञ याग हे सगळं करतो तेव्हा या ओमने जी सुरुवात केली जाते. आणि म्हणून मग त्या ओंकाराचं महत्व तिथे आपण अजूनही गोष्टींचा उल्लेख करणार आहोत. पण इथे ओंकाराला म्हणून या ओंकारातून भगवंतांचं जे अस्तित्व जाणवतं ते निराकारवाद्यांना कदाचित ते फक्त ओंकारच असेल, पण इथे भगवंतांच्या शब्दांचं ते प्रतिनिधित्व करतायत हे साकारवादी लोक अगदी योग्यपणे जाणतात. कृष्ण भावना ही सर्वव्यापी आहे आणि जो कृष्ण भावना जाणतो तो धन्य होतो. जे श्रीकृष्णांना जाणीत नाही ते मायेच्या बंधनात आहेत. म्हणून श्रीकृष्णांचं ज्ञान होणे म्हणजे मुक्ती आणि श्रीकृष्णांबद्दलचं अज्ञान म्हणजे बंधन होय. कारण मग स्वतःला त्या कर्मबंधनात, कारण ते श्रीकृष्णांपासून नाही आहे किंवा मनुष्य म्हणतो तेव्हा माझ्या कर्मानी आहे, मग त्या कर्माच्या बंधनांमध्येही तो तितकाच अडकतोय. पण जेव्हा कृष्ण भावना जोपासली जाते तेव्हा या बंधनातून निश्चित मुक्ती मिळवायची कुठेतरी थोडीशी आस असते. हे निश्चितच शक्य आहे. तशाच प्रकारे पुढे जाऊन भगवंतांनी सांगितले पुण्यो गंध पृथिव्याम पृथिव्याम च तेजस तेजश्चामी विभावसौ जीवनम सर्वभूतेषु तपश्चास्मी तपस्विषु. मग भगवंत सांगताय हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी, पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे आणि अग्नीमधील उष्णता मी आहे. सर्व जीवांमधील जीवनशक्ती मी आहे आणि सर्व तपस्यांचे तप मी आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण. आणि म्हणूनच भगवंतांनी सांगितलं की अग्नीमधील उष्णता, मग जसं आपण म्हणतो की आयुर्वेदानुसार अपचन हे पोटातील मंदाग्नीमुळे होते, म्हणून पचनक्रियेकरता देखील अग्नी आवश्यक आहे. यास्त कृष्ण भावनेमध्ये आपल्याला पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि प्रत्येक चेतन तत्व सर्व रसायने आणि सर्व भौतिक तत्वांचे उगम हे श्रीकृष्ण असल्याची जाणीव होते. पुढे जाऊन आपण जेव्हा 15व्या अध्यायामध्ये बघू तेव्हा या या अग्नितत्वामध्ये जठराग्नीमध्ये कशा प्रकारे भगवंत आहेत आणि याचा उल्लेखही खूप सुंदर प्रकारे दिलेला आहे. अशा या अग्नीमध्ये प्रत्यक्ष भगवंत आहेत, कारण त्याचा जो समतोल राखला जातो ती पचनक्रिया त्या अग्नीद्वारे सगळी ती सांभाळली जाते. आणि म्हणून ज्या काही ऍसिडिटी होणं आणि ज्या काही गोष्टी भौतिकतेशी निगडीत आहे या सगळ्या त्याच्याशीच त्या अग्नीशी निगडीत आहे जो भगवंतांपासूनचीच निर्मिती आहे ती. आणि म्हणून श्रीकृष्णांच्या कृपेने मनुष्य आपले आयुष्य वाढवू शकतो अथवा कमी करू शकतो. कारण ही जी हा जो पंचाग्नी हा जो अग्नी आहे जठराग्नी आहे तो भगवंतांची निर्मिती आणि कशा प्रकारे त्याला बॅलन्स केलं जाऊ शकतं, मग ज्या 14व्या अध्यायात 17व्या अध्यायात आपण सत्व रज आणि तम गुण की काय अन्न खाल्ल्याने सात्विकता आणि काय अन्नाने राजसिकता आणि तामसिकता, मग हा जो जठराग्नी समतोल ठेवायचा असेल तर काय सात्विक खाल्लं पाहिजे, कशा प्रकारे भगवंतांपासून निर्माण झालेल्या या अग्नीला आपण कशा प्रकारे जोपासू शकतो. आणि म्हणूनच हे आपल्या हातात कशा प्रकारे आहे की श्रीकृष्णांच्या कृपेने आपण ते आयुष्य वाढवू शकतो जेव्हा आपण त्यांनी दिलेल्या ज्ञानाचं परिपूर्ण ज्ञानाने परिपूर्ण होऊन आपण ते आकलन करतो आणि आपण त्याप्रमाणे आचरण करतो त्यांचं अनुसरण करतो तेव्हाच ते शक्य आहे. म्हणून कृष्ण भावना ही प्रत्येक क्षेत्रात सक्रिय आहे. त्याचप्रमाणे पुढचे काही दोन श्लोकांमध्ये आपल्याला जाणायचंय बीजम माम सर्व भूतानां विद्धि पार्थ सनातनम बुद्धिर बुद्धिमतामस्मी तेजस तेजस्वी नामहम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. हे पार्थ, अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज बुद्धिमानांची बुद्धी आणि सर्व शक्तिमानांची शक्ती मी असल्याचे जाण. हरे कृष्ण. आणि म्हणून जसं म्हटलंय ना की मी इच्छा दिली आहे ना, मी इच्छेची सूड भगवंतांनी दिलेली आहे आणि ह्या इच्छेची सूड भगवंतांनी दिली आहे त्याच्यामुळे मनुष्य या 84 लक्ष योनीतून त्याला त्याचा हा जीव फिरत राहतोय. एकूण 84 लक्ष योनी आहेत, त्यापैकी चार त्यापैकी काही चर आहेत काही अचर आहेत, परंतु सर्वांच्या जीवनाचं बीज हे श्रीकृष्णच आहेत. कारण मग जसं आपण म्हणतो की काही चर काही अचर आहेत की जे चल आहेत अचल आहेत अशा प्रकारे काही जीव आहेत, परंतु अशा सगळ्याचं मूळ जे आहेत या सगळ्यामध्ये परमात्मा रूपामध्ये जे भगवंत आहेत त्या जीव प्रत्येक जीवामध्ये परमात्म्याचं अस्तित्व आहे.
आणि म्हणूनच श्रीकृष्णच या सगळ्याचं मूळ आहे. ज्याप्रमाणे वृक्षांचं पालन त्यांच्या मुळापासून होते, त्याप्रमाणे श्रीकृष्ण हे प्रत्येक गोष्टीचं मूळ असल्यामुळे ते या भौतिक सृष्टीतील प्रत्येक वस्तूचं पालन करतात. ते सर्व शाश्वत गोष्टींपेक्षा शाश्वत आहेत, ते सर्व जीवांमधील श्रेष्ठ जीव आहेत आणि केवळ तेच सर्व जीवांचं पालन करतात. मनुष्य बुद्धीशिवाय काहीही करू शकत नाही आणि श्रीकृष्ण सांगतात की या बुद्धीचं मूळही भगवंत आहे. मनुष्य बुद्धिमान असल्याखेरीज भगवान श्रीकृष्णांना जाणू शकत नाही. आणि म्हणून जो बुद्धिमत्ता की स्वतःचा अहंकार आहे ना, तो खोटा अहंकार, तो फक्त माझी बुद्धी, मी बुद्धिमान आहे, अहो पण ती बुद्धीचा उगमही भगवंतांपासून आहे. कारण आपण या पराशक्तीचाच भाग आहोत, आपण भगवंतांसारखेच आहोत गुणात्मक रीती. आणि म्हणून इथे ही जी बुद्धी आहे ना, ही भगवंतांपासून आहे. म्हणून आपण या इतर पशूंपासून जे वेगळे आहोत आणि हा जो मनुष्य जन्म मिळालाय ना, तो अध्यात्माची उन्नती करण्यासाठी मिळालाय. आणि म्हणून हा इतका दुर्मिळ जन्म मिळणं सुद्धा खूप दुर्लभ आहे हो. आणि म्हणून या मनुष्य जन्माचा आपण की अशा प्रकारे भगवंतांचं हे झालेलं विस्मरण आहे की त्याला मग या बुद्धीला आणि या मनाला आणि या इंद्रियांना कशा प्रकारे नियंत्रित करून आणि त्यांना योग्य मार्गावरती घालून या ज्ञानाला आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण ही बुद्धी ही भगवंतांचीच देणे आणि ही इंटेलिजन्सच आपल्याला कुठेतरी इतर पशूंपासून वेगळा करतो. म्हणून आपण जे नामस्मरण करू शकतो ना, तो मनुष्य करू शकतो. आणि मनुष्य या नामस्मरणाने निश्चितच या भौतिक जगातून कुठेतरी स्वतःला पुन्हा या भौतिक जगतात यायचं नसेल तर तिथे त्या परमधामाचा मार्ग अवलंबू शकतो. त्याचप्रमाणे इथे सांगितलं इतरही श्लोकांमध्ये, बलवानांचं मी बलवानांचं बल आहे, जे काम आहे काम तसेच आसक्ती रहित असते. म्हणजे जे बलवानांचं बल आहे, जे काम तसेच आसक्ती रहित असते, कारण की ते कुठल्याही चुकीच्या गोष्टींमध्ये नसतं, आसक्ती विरोहित असते, आसक्ती विरहित असतं. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, धर्म तत्वांविरुद्ध नसणारा काम ही मीच आहे. की ज्या तत्वांच्या विरुद्ध नाहीये, पण ती कामवासना स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, परंतु त्या धर्म तत्वांना अनुसरून ते जर असेल तर निश्चितच ते मी आहे. ये चैव सात्विका भावा राजसास्तात्मसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि तन्नत्वहं तेषु मिते. सॉरी, नास्ति. ये चैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि तन्नत्वहं नत्वहं तेषु ते मयि. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. सात्विक, राजसिक किंवा तांत्रिक हे सर्व भाव माझ्या शक्तीने अभिव्यक्त होतात. एका दृष्टीने मी सर्व काही आहे, परंतु मी स्वतंत्र आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच माझ्या अधीन आहे. हरे कृष्ण. आणि म्हणूनच सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण भगवान श्रीकृष्णांपासून निर्माण होतात, परंतु भगवान श्रीकृष्ण या गुणांच्या अधीन नाहीत. म्हणून ते निर्गुण आहेत. हे प्राकृतिक गुण जरी भगवंतांपासून प्रकट झाले असले तरी त्यांचा भगवंतांवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. भगवंतांवर त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. त्या प्रभावापासून भगवंत अलिप्त आहेत. आणि हाच भगवंतांचा एक विशिष्ट गुण आहे, कारण भगवंत आध्यात्मिक आहे. त्रिभिर्गुणमयैर्भावैर् वैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्य परमप्ययम्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. त्रिगुणांनी म्हणजे सात्विक, राजसिक आणि तांत्रिक मोहित झाल्यामुळे संपूर्ण जगत त्रिगुणातीत आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणत नाही. हरे कृष्ण. आणि म्हणून हा फरक अध्यात्मिक आणि भौतिक, आपण भौतिक आहोत हो, आणि म्हणून या भौतिक जगताच्या या सत्व, रज आणि तमो या तीन गुणांच्या प्रभावाखाली आपण जगतोय. आणि म्हणून ह्या मायेमध्ये ज्या आपण मोहित झालेलो आहे, या सात्विकता, राजसिकता आणि तामसिकता ही तिन्ही कुठेतरी बांधतीये मनुष्याला. मग कुठे बांधतीये? तर त्या मायेमध्ये अडकवतीये. आणि म्हणूनच कुठेतरी या बद्ध जीवाची ही कंडिशन अशी झालेली आहे, कारण या मोहामुळे, या मायेच्या मोहामुळे कुठेतरी त्याच्यावरती तसा परिणाम झालेला आहे. आणि ते त्रिगुणांच्या यांनी प्रभावित होत आहेत. आणि म्हणून तो प्रभाव त्यांच्यामुळे असल्यामुळे त्या मायेनी पण ते आकर्षित. कारण रजो आणि तमो गुण काय, पूर्ण वासनेतच आहे. ज्या मायेमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी दिसत आहेत त्या सगळ्या मला हव्या आहेत, आणि ती वासना कुठे संपत नाही. आणि म्हणूनच ते शरीर दिलेलं आहे, परंतु ही जी सॉरी, म्हणून आपण हा दोन, हा
जर आपण त्रिगुणांच्या जंजाळामध्ये अडकलो तर या गुणांचा सूत्रधार असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांचं आपल्याला विस्मरण होतं. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की त्रिगुणांनी मोहित झालेले जीव जाणीत नाहीत की या भौतिक सृष्टीचा आधार पुरुषोत्तम भगवान आहे. मनुष्य, देवदेवता, पशु इत्यादी जीवांचं निरनिराळे प्रकार आहेत आणि त्यापैकी प्रत्येक जण भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली कार्य करीत असतो आणि त्या सर्वांना पुरुषोत्तम भगवंतांचे विस्मरण झालेले असते. जे रजोगुणी आणि तमोगुणी आणि सत्वगुणी आहेत ते सुद्धा परमसत्याच्या निर्विशेष ब्रह्मदोची ज्योतीच्या पलीकडे जाऊ शकत नाही. संपूर्ण सौंदर्य, श्री ज्ञान, बल, यश आणि वैराग्याने युक्त असे भगवंतांचे साकार रूप पाहिल्यावर ते गोंधळून जातात. जर सत्वगुणी सुद्धा भगवंतांना जाणू शकत नाही तर तो रजो आणि तमोगुणी लोकांची व्यथ काय सांगावी. कृष्ण भावना ही त्रिगुणांच्याही अतीत आहे आणि ते खरोखरच कृष्ण भावनेमध्ये स्थित आहे, ते वास्तविकपणे मुक्त आहे. आणि म्हणून जेव्हा आपल्याला तीन गुणांचा जे विभाग असलेला अध्याय जाणायचा आहे तेव्हा आपल्याला त्या अतीत गुणातीत कोण व्यक्ती आहे तर त्रिगुणांच्याही अतीत आहे. मग सत्व गुण पण कुठेतरी बांधतोय हो, कुठेतरी कर्म केली जात आहेत पण ते कर्मही बांधतंय मला मोक्ष मिळवायचा आहे आणि म्हणून तिथे कुठेतरी अजूनही ती सात्विकता त्या गुणांच्या पलीकडे गेली पाहिजे जे अकर्माने प्रभावित आहेत आणि म्हणूनच असे गुणातीत होणं महत्वाचं आहे. आणि म्हणूनच सत्वगुणी सुद्धा भगवंतांना इथे सांगितले. रजोतमोगुणी तर प्रश्नच येत नाही कारण ते वासनेच्या पूर्णपणे आहाराखाली आहे, वासनेच्या काय म्हणतात ना त्याला, वासनेच्या खाली आहेत कारण वासना पूर्णपणे त्यांच्यावर आच्छादित आहे. त्यांचं काय बोलावं हो, जिथे सत्वरूपी सुद्धा भगवंतांना जाणू शकत नाहीत. आणि म्हणूनच या त्रिगुणांनी जे कोणी आहेत ते कृष्ण भावना जेव्हा डेव्हलप करणार आहेत तेव्हा निश्चितच ते त्या गुणांच्या अतीत होऊ शकतात आणि मग ते वास्तविकपणे मुक्त होऊ शकतात. भगवंत सांगतायत हो, दैवी एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतां तरन्ति ते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण माताजी. तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती अतिशय दुस्तर आहे, परंतु जे मला शरण आले आहे ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जात आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप छान चित्र आहे याच्या संदर्भात म्हणजे दाखवीन पुढच्या वेळी तुम्हाला की भगवंत आहेत आधार द्यायला पण तो हात कोणाला दिसतोय, ज्यांनी भगवंतांना जाणलंय. कारण ही जी दैवी मायाशक्ती अतिशय दुस्तर आहे परंतु जे माय, कारण ही जी तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे परंतु जे मला शरण आले, कारण ही भगवंतांचीच निर्मिती आहे तितकीच स्ट्रॉंग आहे. परंतु जे भगवंतांना जाणतायत, ज्या अध्यात्म, मग आपण दोन जे परा आणि अपरामध्ये तटस्थ शक्तीवर आहोत त्या पराशक्तीचा भाग आहोत हेच जाणत नाही कारण विसरलोय आपण त्या अध्यात्माला, श्रीकृष्णांनाच विसरलो म्हणून त्या भौतिकतेमध्ये सगळे आकर्षिले जातो. आणि म्हणून इथे भगवंत म्हणतायत की ज्यांनी हे जाणलंय तिथे निश्चितच भगवंत आहेत आणि भगवंत त्या महासागरातून जो गटांगड्या खातोय ना त्याला पण त्याच्यातनं बाहेर काढायला निश्चितच सॉरी मदत करणार आहेत. माम एव हे शब्द ही महत्वपूर्ण आहे. माम म्हणजे ब्रह्म, शिव किंवा इतर कोणीही नसून केवळ श्रीकृष्ण विष्णूच होत. ब्रह्मदेव आणि शिव हे अत्यंत महान असले आणि प्राय श्रीकृष्णांच्या समकक्ष असले तरी असे रजोगुणी आणि तमोगुणी अवतार बद्ध जीवाला मायेच्या बंधनातून मुक्त करू शकत नाही. मग जसं आपण म्हटलंय की विष्णू, ब्रह्मा आणि शिव यांचे निरनिराळ्या प्रकारे ज्या आपण बघतो की कुठल्या गुणांद्वारे, मग ज्या ज्या प्रकारे त्यांचं की जे मेंटेन करतायत ते विष्णू आहेत, क्रिएशन आहे ब्रह्मां थ्रू आणि शिवानी काय केलंय डिस्ट्रक्शन. मग अशा इथे कुठेतरी तमोगुणाचं प्रतिनिधित्व शिव करतायत, ब्रह्मा हे सत्वगुणांचं पण रजोगुणांमध्ये आहेत. परंतु ज्या प्रकारे मग ज्या सात्विकतेमध्ये आपण म्हणतो आहोत आणि राजसिकतेमध्ये आणि तामसिकतेमध्ये आपण म्हणतो आहोत, परंतु शिव आणि ब्रह्मा हे समकक्ष असले तरी तितक्या तितक्या स्टेजचे नाही आहेत जे श्री विष्णूंचं तत्व आहे.
जे मेंटेन करतायत, जे मेंटेन करणारे आहेत, आणि म्हणूनच त्या प्रकारे ते करू शकतायत. आणि म्हणून भौतिक प्रकृतीच्या निष्ठुर बंधनातून मुक्त होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंतांच्या चरण कमलांना शरण जाणे होय. ते हे आधीचं वाक्य झालं. पण मी आपण सत्व रज आणि तमो म्हणजे जे गुणारूप की ज्या प्रकारे आपण ब्रह्मा शिव आणि विष्णू यांच्या अवतारांविषयी इथे जाणतो आहे, तिथे आपण बघतो आहे की प्राय श्री विष्णूंच्या समकक्ष असले तरी असे रजोगुणी आणि तमोगुणी अवतार बद्ध जीवाला मायेच्या बंधनातून मुक्त करू शकत नाही. आणि म्हणूनच तिथे आपण जेव्हा बघतो तेव्हा हे अवतार म्हणजे शिव आणि ब्रह्मा हे मुक्तीच करू शकत नाही, पण जे श्री विष्णूंचं तत्व आहे ते विष्णूंच्या तितक्या इक्वल ते नाहीये. ब्रह्म आणि शिव यांचं स्वरूप हे तितकं, कारण प्रत्यक्ष ब्रह्म आणि शिवांनीही भगवंतांची स्तुती केलेली आहे त्यांच्यावरती. मग पुढे जाऊन आपल्याला अनेक अधिक पुढच्या अध्यायांमध्ये त्याचा उल्लेख होतो. श्री विष्णू हेच मायेचे अधिपती आहेत, म्हणून केवळ तेच बद्ध जीवाला मुक्त करू शकतात. तमेव विदित्वा हे श्वेताश्वतरोपनिषद 3.8 मध्ये म्हटलंय, अर्थात केवळ श्री विष्णू श्री कृष्णांना जाणल्यानेच स्वतंत्र होणे शक्य आहे. या वेद वचनात या गोष्टीची पुष्टी करतात. भगवान शंकर पुन्हा स्पष्टपणे सांगतात, बघा प्रत्यक्ष शंकरांनी सांगितलं की केवळ श्री विष्णूंच्याच कृपेने मुक्ती प्राप्त होऊ शकते. शंकर म्हणतात मुक्ती प्रदाता सर्वेषां विष्णू रेवन संशय, म्हणून भगवंतांच्या महाविष्णूच्या तत्वावर श्री शिवांनी सुद्धा स्मरण केलेलं आहे, ध्यान लावलेलं आहे. प्रत्यक्ष ब्रह्मांनी भगवंतांची स्तुती केलेली आहे. आणि ज्या शिवपुराणामध्ये आपण म्हणतो की ज्या भगवताविषयी भगवंतांच्या स्तुतीविषयी प्रत्यक्ष शिवांनीच ऐकवलेलं आहे, आणि म्हणून इथे प्रत्यक्ष शंकर सांगतायत की मुक्ती प्रदाता सर्वेषां विष्णू रेवन संशय, की संशयच नाही याच्यामध्ये, की सर्वांना मुक्ती प्रदान करणारे केवळ श्री विष्णूच आहेत याच्यात संशय नाही. श्री विष्णूचं हे तत्व हे श्रेष्ठ तत्व, म्हणून त्याच्यामध्येही ज्या श्री कृष्णांच्या अवताराला, म्हणून श्री कृष्ण हे परिपूर्ण सगळ्यात त्याच्यामध्ये जो ज्या 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 तत्वाला आणि ज्या रूपाला म्हटलेले ते श्रीकृष्णांचं रूप आहे. आणि म्हणूनच पूर्णम पूर्ण विदस्य जेव्हा उपनिषदामध्ये जेव्हा ईशोपनिषदामध्ये याचा उल्लेख केलेला आहे तेव्हा आपल्याला श्रीकृष्णांविषयी परिपूर्ण असं कुठलं रूप आहे तर ते भगवंतांचं जे विष्णूंचं तत्व आहे ते पूर्णपणे श्रीकृष्णांमध्ये आहे. म्हणूनच तो गोलोक धाम जे आहे ते सर्वोच्च धाम म्हटलेलं आहे. नमाम दुष्कृतिनो मूढः प्रपद्यन्ते नराधमः मायया परुत ज्ञाना असुरं भावमाश्रितः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण संजना माताजी.